युट्यूबला पण आपलं लेक्चर आता लाईव्ह गेलेलं आहे, काय टेन्शन नाही. आता प्रश्न समजून घ्या सगळ्यांनी, प्रश्न काय विचारला गेला तुम्हाला लोकांना. रेडी सगळे जण? एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 150 कॅल्क्युलेटर्स प्रत्येकी 250 रुपयांना खरेदी केले, ठीक आहे. परत त्यांच्या वाहतूक आणि पॅकिंगसाठी त्याला 2500 रुपयाचा खर्च आला. त्याने प्रत्येक गणकयंत्राची म्हणजे कॅल्क्युलेटरची छापील किंमत 320 रुपये ठेवण्याचे निश्चित केले आणि तरी त्याने छापील किमतीवर 5% सूट द्यायचं ठरवलं. तर या व्यवहारामध्ये त्याने कमवलेला शेकडा नफा किती? त्याला नफा झालेला आहे, तो नफा तुम्हाला लोकांना ओळखायचा, तो नफा किती असेल? सो एक फायनली पटापट 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 बघून घ्या सगळ्यांनी कसं काय करता येईल वगैरे काय, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये करा. टोटल कॉस्ट किती पडली त्याला वगैरे बघा एकदा, कॉस्ट प्राईस एकदा काढून घ्या, खरेदी किंमत किती पडली त्याला. प्रत्येक कॅल्क्युलेटर त्याला एक कॅल्क्युलेटर इच 250 रुपयाचा आहे, असे त्याने 150 150 कॅल्क्युलेटर खरेदी केले बरोबर भावाने आपल्या, ठीक आहे. त्यात 2500 रुपये त्याला खर्च आलाय फक्त पॅकेज पॅकिंगसाठी आणि वाहतूक करण्यासाठी, ठीक आहे. आणि मग एवढं करून त्याने परत 320 रुपयाला ठेवलं ते. चला पटापट 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 डन. चला ठीक आहे, तो अभी अपन पोल स्टार्ट करते, ठीक आहे. सगळे रेडी? पोल साठी राह रेडी सगळ्यांनी. ऑन ए मार्क गेट सेट गो. खूप सारा वेळ भेटला तुम्हाला लोकांना, चला डू इट. काही पोल टाकतात, कुठले बटन दाबता तुम्ही लोक वा. संडे असून एवढे लोक आले यार, भारी वाटतंय. संडे येत नाही लोकांना, वाटत संडे सुट्टी मास्तरी जातात. चला ठीक आहे, काही विषय नाही आहे. गजानन गरम सर 1 नंबरला आहेत, सौरव सौदागर सर नंबर 2ला आहेत, अमोल देवकर सर आमचे नंबर 3ला आहेत. हे आमचे टॉप 3 आजचे, ठीक आहे. थोडंसं गणित समजून घ्या सगळ्यांनी काय दिले. हे किचकट आहे, थोडं लेंदी आहे, तुम्हाला असं जस्ट एक वाढवून जरासा विषय वाढवला गणितात. काय बघा नेमकं, एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 150 गणकयंत्र कॅल्क्युलेटर प्रत्येकी 250 रुपयास खरेदी केले. तुम्ही थोडंसं बघा आता त्याची नेमकी आपण जर खरेदी किंमत जर विचार केला, त्याची खरेदी किंमत किती रुपये पडते एकदा थोडंसं लक्ष द्या सगळ्यांना. 150 कॅल्क्युलेटर आहेत, किती पोरांनो, 150 कॅल्क्युलेटर आहेत. प्रत्येक कॅल्क्युलेटर 250 रुपयाने त्याने खरेदी केलं, इथं गुणिले 250 मी केलं समजा, याचा गुणाकार करतो जेणेकरून तुम्हाला लोकांना मूळ खरेदी किंमत मिळून जाईल, किती रुपयाची खरेदी किंमत झाली, त्यांनी कितीला खरेदी केलं ते बघा लक्षात घ्या. मग आपण सध्या याला 25 ने गुणलं काय, नाही ना 15 ने याला गुणलं काय, काही मोठा विषय नाहीये. चला 25 5 6 6 6 इथं 5 आला, 7 चा किती रे बाबा, इथे 12 आला, मग 25 25 25 12 किती आला इथं 37, आणि पुढच्या 2 0 लावून टाकायचे. एवढा झाला त्याचा खरेदी किंमत सध्याचा कॉस्ट, ठीक आहे. एवढ्या रुपयाला त्याला खरेदी पडली सध्या ना सुरुवातीला, पण काय झालं त्याने असं म्हटलंय त्यांच्या वाहतुकीला आणि पॅकिंगसाठी त्याला 2500 रुपये खर्च आला. हा पण त्याच्या खरेदी किमतीतच खर्च आला ना तो बिचाराचा. मग ऑलरेडी त्याने एवढी खरेदी केलीच केली, याला एवढे रुपये तर खर्च पडलाच आहे आणि त्याला अजून 2500 रुपयाचा खर्च आलाय भावाला. मग त्याला अजून 2500 रुपये तिथे ऍड करून टाकायला लागतील तुम्हाला लोकांना, आणखीन 2500 रुपीज त्याला अजून काहीतरी एक्स्ट्रा खर्च लागला. सो 37500 मध्ये 2500 रुपये वाढले तर तुमची खरेदी किंमत झाली 40000 रुपये सध्या. आता एकूण खरेदी किंमत तुमची एवढी झाली, सध्या त्याला कॅल्क्युलेटर एवढ्या रुपयांना पडलेत बरं, एवढ्या रुपये त्यांनी खरेदी केली, ठीक आहे. आता भाऊ कॅल्क्युलेटर घेतलेत त्यांनी किती माहितीये का, 150 कॅल्क्युलेटर घेतले त्याने, दिसते ना वरती 150 कॅल्क्युलेटर त्यांनी घेतलेत. आणि मग त्याने प्रत्येक गणकयंत्राची छापील किंमत, हा शेवटी दुकानदार येतो, दुकानदार म्हटलं त्याला शेवटी बाहेरील तो डोकं लावणार, त्याचं तो काय डोकं लावणार मस्तपैकी, फुल फुल कुठा नाही करणार तो. त्याच्यामध्ये काय करणार, चला मग आता छापील किंमत आम्ही 320 रुपये ठेवतो, ठीक आहे. म्हणजे काहीतरी त्या किमतीपेक्षा 320 रुपये त्याने करून टाकले. मग 320 रुपये केले रेट आहे का सगळ्यांनी, 320 रुपये ठेवल्याचे निश्चित केले त्याने, तरी त्याने छापील किमतीवर 5% सूट द्यायचं ठरवलं. लक्षात घ्या, मग 320 वरती तुम्ही 5% अप्लाय करून घ्या आणि मग त्याच्यावर 5% अप्लाय करून तुम्ही उत्तर काढू शकता. किंवा तुम्हाला मी सांगतो कशा कशा प्रकारे गणित फिरू शकतं बरं. तुम्ही इथं 320 वरती 5% अप्लाय करा, नाहीतर तुम्ही लोक काय करा, 150 कॅल्क्युलेटर आहेत ना, 150 कॅल्क्युलेटर त्याला गुणिले 320 करून एकूण किती किंमत होईल ती बघा, त्याला 5% अप्लाय करा. शेवटी तुमची मर्जी. सो आय थिंक आपण याच्यावर 5% इथे जर अप्लाय केले तर काही विषय नाही. बघा एका कॅल्क्युलेटरची किंमत त्याने समजा असं ठरवलं, एक कॅल्क्युलेटर त्याने किती रुपयाला विकायचं ठरवले, 320 रुपयाला त्याने म्हटलं आता विकायचं आपल्याला, पण 320 वर त्याने काय केलं परत 5% त्याने सूट देऊन टाकली, 5% डिस्काउंट दिला भावाने. आता त्याच्यावर त्याने जर 5% डिस्काउंट दिलं तर एक कॅल्क्युलेटर 320 रुपयाचा नाही पडणार आपल्याला, तो कितीला विकणार माहिती का, 5% डिस्काउंट नाही, 5% डिस्काउंट म्हणजे 5% लेस करणं, म्हणजे ते आपण करणार असं 95/100. हे कालच तुम्हाला सांगितलं, हे काय केलं 5% सूट दिली, म्हणजे कालच्या सगळ्या 2 लेक्चरचं हे ऍप्लिकेशन सगळं लक्षात घ्या. आणि मग 5% सूट दिली 95 झालं ते. मग आता आपण याला सॉल्व्ह करू शकतो,
आता जनरली इथूनही गणित सुटू शकतं. मग कसं एका कॅल्क्युलेटरची किंमत काढली आपण, फक्त एका कॅल्क्युलेटरची किंमत, इथे तुम्ही एक कॅल्क्युलेटरचं काढू शकता, इथे एक कॅल्क्युलेटरचं काढू शकता, पण तसं करण्यापेक्षा तुम्हाला एकदम बेसिक अंडरस्टँडिंग करून देतो. ही किंमत केवळ एका कॅल्क्युलेटरची विक्री किंमत आहे. आपण ही खरेदी किंमत कितीची काढली, 40,000 रुपये पर 150 कॅल्क्युलेटरची काढली पोरांनो. मग आता जर आपण समजा याला इथं 150 ने गुणलं, ऐका, मग आपण इथे डायरेक्ट काय करूया, 150 कॅल्क्युलेटर वरती नेमका किती किती आकार पडेल, 150 कॅल्क्युलेटरची विक्री किंमत किती होईल बघा. मी तर 320 ठेवतो, मी अजून काहीच नाही केलं, मुद्दाम एका स्टेपला उडवायचं मला ते. इथं गुणिले 100 ठेवलं आणि त्याला साईडला इथं, याला साईडला इथं बाजूला आपण इथे 150 कॅल्क्युलेटरने गुणूया. कारण 150 कॅल्क्युलेटर ही संख्या आपली, 150 कॅल्क्युलेटर घेतलं ना आपण, 150 खरेदी केले, 150 विकायचे आपल्याला, एका कॅल्क्युलेटरला 320 ला विकायचे आणि त्या 320 वर तुम्हाला 5% डिस्काउंट द्यायचं परत. मग आपण काय करू, ह्याचा कुटाणा मिटवून टाकू पहिलं. आता बेस्ट वे करून टाकला तुम्हाला लोकांना मी. आता काय करा, डायरेक्टली याला कटबिट करून टाका, जेवढं कट होईल तेवढं कट करून टाकायचं. आय थिंक याच्यामध्ये आपण कट करूया, लवकर इथे लक्षात आहे सगळ्यांनी. शून्याला गेला 0, पर तिथे 5 दुणे 10 बरोबर का, इथे 5 त्रिक 15, अजून आपण या 2 ने इथे भाग देऊन टाकू शकता, काहीच विषय नाही. बे एक बे बघून घ्या सगळ्यांनी, इथं बे एक बे, इथे 2 सत 12 आणि परत 1 0 आला, ठीक आहे, 160 झालं. आता इथे काय काय आलं बघा, लक्षात आहे सगळ्यांनी, 160 आहे, इथे 95 आणि इथे 3 आहे. मग तुम्ही पहिले 95 आणि 160 गुणाकार करून घ्या, म्हणजे सोपं जाईल. यांचा गुणाकार 16 पाड्याने गुंता येईल, सोपं जाईल आपल्याला ते. आणि नंतर 3 ने गुणून घ्या, म्हणजे कसं होईल बघा. आता जर आपण 160 म्हणजे 16 ने 95 गुणलं, ठीक आहे, सो इथं बघा सगळ्यांनी, 16 पंचे 80 तो 0, मी इथे हात चाल 8 बरं, 16 9 144. जर पाडे पाठ केले असेल तुम्हाला, 2 दिवस झालं पाडे पाठ करा म्हणतो तुम्हाला लोकांना, 16 9 144, 144 आणि तिकडचे जर 8 केले तर 152 येते बरं, 152 येते आणि पुढचं 1 0 आपल्याला लागणारच. आणि साईडला गुणिले 3 करायला विसरू नका, ठीक आहे. आणि मग आता आपण काय करूया, 3 ने गुणल्यानंतर तुम्हाला लोकांना टोटल पूर्ण विक्री किंमत मिळून जाईल, आपल्याला टोटल विक्री किंमत आपल्याला मिळून जाईल. बघा आता 300 300 इथे 3 2 6 आलं, बघा इथं 3 5 15 आलं, हात चाल 1 3 1 3 1 4 आलं, 45,600 ही झाली तुमची काय, यांची टोटल विक्री किंमत, काय झाली टोटल विक्री किंमत झालं. एवढ्या जो गोष्टी आपण काढून घेतल्या ना, आता पुढे तुम्हाला काय विचारलं तेवढंच बघायचं आणि उत्तर काढायचं, ठीक आहे, बघून घ्या. खरेदी किंमत झाली 40,000. गणित थोडंसं लेंदी आहे, गणित तुम्हाला लोकांना मुद्दाम लेंदी दिलेलं आहे थोडं वेळ जाण्यासाठी, ठीक आहे. चला, खरेदी किंमत 40,000 रुपीज आहे, विक्री किंमत 45,600 आहे, सगळं काटून पुसून खरेदी वाहतुकीचा खर्च तिकडे खरेदीत ऍड केला आणि ते डिस्काउंट बिस्काउंट सगळं लावून देऊन सगळं तुम्हाला लोकांना शेवटला ठेवलं, म्हणजे राहिले ते. आता मग तुम्हाला विचारलं गेलंय या व्यवहारात त्याने कमावलेला शेकडा नफा किती. मग शेकडा नफा आपण आता पुढच्या पानावरती बघूया. आता सोपी गोष्ट आहे, शेवटचा आता फक्त एकच स्टेप आहे, त्याच्या पुढची काही स्टेप नाही त्यामध्ये, बेसिक एकदम. बघा आता प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी काय ते. मग आता सध्या तुम्हाला लोकांना 150 कॅल्क्युलेटरची खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे बघा, खकी कितना है, खकी उसका 40,000 रुपये, कितना है 40,000 रुपये, 40,000 रुपये इथे 40,000 रुपीज, ठीक आहे. आणि विकी कितीला विकायचे माहितीये का, कितने को बेचने का, 4 5 6 0 0, क्या बात आहे, 4 5 6 0 0 ला विकायचे. मग तुम्हाला लोकांना काल शिकवलेलं मी शेकडा नफा अथवा तोटा, आता नफा तर होणारच आहे बॉस, 40,000 वस्तू तो लोक 45,600 ला विकायला लागला होलसेल मध्ये मस्तपैकी सगळ्यांना, ठीक आहे ना. मग आता काय करायचं, आपला फॉर्म्युला लिहायचा कालचा, फरक फरक भागिले इथे लिहायचं खरेदीची किंमत आणि गुणिले काय लिहिणार इथं 100, ठीक आहे. चला आता फरक काय दोघातला बघा, तुम्ही तोंडी सांगून टाका फरक, तोंडी केलं तर बेटर होईल. 45,600 आहे, इथे 40,000 आहे, तुम्ही अधिकारी झाला, तुम्हा लोकांना एवढा पगार आहे, 45,600 पगार आहे आणि तुमच्या ज्युनियर ऑफिसरला 40,000 पगार आहे, तर तुमचा पगार कितीने जास्त आहे बघा, 5,600 जास्त आहे ना. मग पगार म्हटलं कसं एकदम डोळे फिरतात बघा एकदम, हा येस येस येस. चला 5,600 हा फरक लिहून टाकायचा, तर 5,600, त्यानंतर खरेदीची किंमत किती, 40,000 रुपये, ठीक आहे, इथं खाली लिहून टाकले मी. आणि मग त्याच्यावरती टक्के अप्लाय करायचे, 100 100 ने गुणलं टक्के अप्लाय केले, संपला विषय. आता जे काही इथे शेकडा नफा असेल, आणि मग हा शेकडा नफा जो आहे तो लक्षात घ्या, हे इथले 2 0 गेले, 2 0 गेले, 2 0 इथले गेले, 2 0 इथले गेले, आणि मग 4 1 4, 4 1 4 आणि 4 4 16, आपलं फायनल उत्तर काय माहितीये का, 14%. हे खूप लेंदी फिरवलं तुम्हाला, मुद्दाम तुम्हाला लेंदी दिलेलं गणित आहे, म्हणजे कसं ऐका हवेत नको उडायला आपण, म्हणजे कसं सगळी गणितं काल तुम्ही 30 सेकंदात 15 15 सेकंदात कुणी 1 मिनिटात गणितं केली, पण ह्याला थोडासा वेळ गेला. का गेला, कारण ह्याच्यामुळे तुम्हाला एवढं फिरून दिलं होतं, एक तर 150 कॅल्क्युलेटर दिले, परत प्रत्येकाची 250 किंमत लावली, परत त्याच्यावर त्यांनी वाहतूक पॅकेजसाठी परत 2,500 2,500 रुपये खर्च केला, आणि परत पुढे काय केलं, विकायचं तर आहे भाऊ, विकायचं 320 रुपयाला एक कॅल्क्युलेटर, एक कॅल्क्युलेटर 320 ला विकायचंय आणि परत त्याच्यावर 5% डिस्काउंट द्यायचे, म्हणजे कसं यडात काढलं बघणे तुम्हाला लोकांना मस्तपैकी. अशा प्रकारे हे आयोग करू शकतं, करू शकतं नाही करतं, त्यामुळे आपण राहायचं तयारीत, ठीक आहे. चला बेसिक सी एकदम प्रामाणिक राहा, बेसिक आलंच पाहिजे आपल्याला, आणि कुठल्याही गोष्टीत शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकटच्या फंदात पडू नका, याला शॉर्टकट बेटकट नाही, ही जी सांगितलं ना हीच शेवट आहे. आता
यात कुठली शॉर्टकट लावता? एक तर 150 कॅल्क्युलेटर तुम्हाला तिकडे 150 मी 120 कॅल्क्युलेटर पण करून दिलं असतं. आपली मर्जी, आकडे बदलले की तुम्ही बदलणार मग लगेच, ठीक आहे? त्यांना आधी लागू नका त्यापेक्षा. डन, चलो. चला मग हे कळलं असेल थोडं, आपण प्रकार बदलू आता. आपण प्रकार बदल, तुम्ही प्रकार बदलायच्या आधी थोडस बेसिक सांगतो, याच्या पुढचं बघा. आता थोडे हटके प्रकारचे गणित येतील लक्षात असायला. किंमत दिली जाणार नाही, किंमत दिली जाणार नाही, ठीक आहे? काय दिलं जाईल ते ऐका. मग तुम्हाला असं म्हटलं जाईल, ऐका सगळ्यांनी, की एका दुकानदाराने प्रिंट केलेले गणित आहेत माझ्याकडे, पण हे गणित थोडं लिहून देतो, नीट समजून घ्या. लिहिताना बरं वाटतं, तुम्ही लिहायचं गणित. एका दुकानदाराने 15 सफरचंद जेवढ्या रुपयांना खरेदी केले तेवढ्याच रुपयांना 10 सफरचंद विकले. सोपं दिलं गणित मी, जास्त आकडेले एकदम खतरनाक नाही दिले, साधे आकडे दिले तुम्हाला लोकांना. 10 सफरचंद विकले विकले, ठीक आहे? तर कॉमन सेन्स थोडं डोकं लावा सगळ्यांनी. एक दुकानदार होता भाऊ, हुशार दुकानदार आहे. 15 सफरचंद जेवढ्या रुपयांना त्याने खरेदी केले, किती? 15 सफरचंद जेवढ्या रुपयांना खरेदी केले तेवढ्याच रुपयांना त्याने 10 सफरचंद विकले. भाऊ लय भारी लोकांनी अडत काढतोय तो बघा. 15 सफरचंद जेवढ्या रुपयाने खरेदी करतोय, ठीक आहे, तेवढ्याच रुपयांना 10 सफरचंद विकतोय. मग त्याकडे 5 सफरचंद अजून बॅलन्स राहतो ना, त्याकडे बोनस राहतात, त्याकडे एक्स्ट्रा राहतात त्याकडे. म्हणजे काय होते, ह्याला बेनिफिट आहे, याला फायदा आहे. तर त्याला होणारा शेकडा नफा किती? ठीक आहे, थोडं थांबा. तुम्हाला लोकांना लिटरली मी काय तुम्हाला मी सोडून देतो, ठीक आहे? काय माहितीये का हा प्रश्न येड्यात काढ्या धंद्यात सगळे, काय माहितीये का? किंमतच दिली नाही त्यामध्ये, कुठेच किंमत नाहीये. इथे डायरेक्ट म्हटले 15 सफरचंद आहे, इथे म्हटले 10 सफरचंद, कुठे किंमत दिली? किंमतच नाही दिली त्यांनी. गणित नीट समजून घ्या, ऐका, गणित नीट समजून घ्या. व्यवहार झाला कसा तो समजून घ्या सगळ्यांनी, कसं झालं बघा तो व्यवहार काय. तो खरेदी आणि विक्री कशी झाली बघा. खरेदी आणि विक्री जी ना ती वस्तूंची झालेली आहे. खरेदी झाली किती माहितीये का, 15 सफरचंदाची. काय 15 सफरचंद खरेदी केलेत आणि तेवढ्याच रुपयाला, इक्वल रुपीजला त्याने काय केलं माहितीये का, 10 सफरचंद विकलेत. त्याचं मिनिंग काय माहितीये का पोरांनो, की 15 सफरचंदाची खरेदी किंमत ही 10 सफरचंदांच्या विक्री किमतीच्या एवढी आहे, ठीक आहे ना? मग आता याची नेमकी किंमत किती ती कुठे माहिती आपल्याला? खरेदी किंमत माहित नाही, विक्री किंमत माहित नाही, पण एक माहिती आहे, दोघांची किंमत जी काय असेल ती सेम असेल. जी काय असेल ती काय असेल, सेम असेल. मी तुम्हाला हिंट सांगतो ऐकून घ्या, यांची खरेदी किंमत माहित नाही, यांची विक्री किंमत माहित नाही, पण एक आहे, ही खरेदी किंमत जेवढी असेल ना तेवढीच किंमत. समजा हे 100 रुपये असेल तर हे पण 100 रुपये असेल, हे 30 रुपये असेल तर हे पण 30 रुपये असेल, हे 50 रुपये हे 50 रुपये, पण किती ते माहित नाही आणि ते तुम्हाला विचारणार पण नाही, कारण त्या गणितात किमतीचं काही संबंध नाही सध्या. तुम्ही हा तुम्ही इमॅजिन करू शकता, तुम्हाला कोण अडवलं, इमॅजिन करायला काय जाते आपल्याला, पण जे काही इमॅजिन कराल तुम्ही, रुपयाला जरी म्हटलं ना, रुपयाला 15 सफरचंद खरेदी केले तर तुम्हाला रुपयाला 10 सफरचंद विकायला लागतील, लक्षात घ्या. मग आता तुम्ही लोक, मी तुम्हाला हिंट सांगितलं, मी जरी म्हटलं असेल तुम्हाला सोडून देतो तर सोडून देणारच मी. आपण काय कधी कमिटमेंट तोडत नाही, कारण शेवटी सबका मुझे करना पडतंय. तुम्हाला लोकांना मी आता ऑप्शन तयार करून देतो, तोपर्यंत तुम्ही गणित सोडवायला घ्या. मी तुमचे ऑप्शन थोडेसे रेडी करतो फटाफट साईडला रफ पेज वरती. ब्लँक पेज. आजा बेटा, आजा आजा मुन्ना. ओ मुन्ना, ऐसे घुमा ही देंगे हम ऑप्शन में एकदम मस्त, कोई टेंशन लेने का नहीं. चला घ्या ऑप्शन मत आपले. पहिला ऑप्शन सगळ्यांसाठी रा रेडी पुराण व्यवस्थित सगळ्यांनी कॉपरेट करायचंय. पहिला ऑप्शन असेल तुमच्या सगळ्यांसाठी 50%. ऑप्शन नंबर 2 असेल तुम्हा लोकांना 33.33%. ऑप्शन नंबर 3 असेल
66.66, त्याला 67 म्हणतात ते लोक अप्रॉक्सिमेटली, ठीक आहे. आणि नंबर 4 तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं समजा 75%. ठीक आहे, चला व्यवस्थित करायचा. प्रश्न समजला असेल सगळ्यांना अशा अपेक्षा करतो, ठीक आहे. आणि त्यानुसार तुम्ही लोक आपल्या कामाला लागायचं आता, ठीक आहे. ऑन ए मार्क, गेट सेट, गो. ऑप्शन ऑप्ट केलं, काही डाऊट वाटला तर मला एक्सप्लेन करायची, मला संधी द्यायची, वाट बघायची. बघा, 29% लोकांचं उत्तर बरोबर आहे, 50% लोकांचं उत्तर सेकंड नंबर ऑप्शन टाकलंय, मग 16%, मग 6%. मला एक्सप्लेन करायची संधी द्या फक्त, बस बाकी काही नाही. आपलं चुकूही शकतं हे फक्त आपल्याला मनाला आपलं पटवून सांगायचं, आपलंही चुकू शकतं, ठीक आहे, काय टेन्शन नाही. दुकानदाराने 15 सफरचंद जेवढ्या रुपयांना खरेदी केले तेवढ्याच रुपयाने त्याने 10 सफरचंद विकले, ठीक आहे, खूप भारी, ठीक आहे. सौरव सौदागर से 1 नंबरला आहेत, एसके भाऊ नंबर 2ला आहेत, त्यानंतर दादासाहेब आपले नंबर 3ला आहेत, ठीक आहे, ओके, टॉप 3 लोक आहेत. सुना, खरेदी झाली 15 सफरचंदाची, विक्री झाली 10 सफरचंदाची. जेवढ्या रुपयाला खरेदी केले 15 सफरचंद तेवढ्यालाच विकले आपण 10 सफरचंद, ठीक आहे. आता अंडरस्टँडिंग ठेवू आपण आता सगळ्यांनी. बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पुढच्या पानावर, सगळ्यांनी लिहायला घ्या माझ्यासोबत. काय खरेदी झाली आपण बघूया. खरेदी अशी झाली, नीट ऐका सगळ्यांनी, खरेदी झाली 15 सफरचंदाची. 15 सफरचंद, सफर म्हणजे सफरचंद बरं, 15 ऍपल हे आपण खरेदी केले. कितीला केले मला माहित नाही आणि तुम्हाला माहित नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर परत काय केलं आपण, विक्री केली. विक्री किती काय काय कसली केली विक्री आपण, सफरचंदाची केली, पण कितीची केली माहितीये का, 10 सफरचंदाची विक्री केली आपण. तर आपण इथं 10 सफरचंद विकलेत, लक्षात घ्या, 10 सफरचंद विकलेत आपण, ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना. खरेदी केली 15 सफरचंदाची, विक्री केली आपण 10 सफरचंदाची, बेसिक आहे. हा चला, काही विषय नाही, सगळ्यांना आवाज व्यवस्था सगळे येतो ना, माझं काही व्यवस्थित येतं सगळं, काय टेन्शन नाही आहे, ठीक आहे. हा, 15 सफरचंद जेवढ्या रुपयाला खरेदी केले तेवढ्याच रुपयाला आपण 10 सफरचंद विकले. आता दोघांच्या पलीकडे इथे जी काही किंमत असेल, ठीक आहे, ही जी काही किंमत असेल तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. एखाद्या वाटलं 100 रुपये घ्यायचे, इथे 100 घेतलं तर इथे 100 घ्या, इथे जे घ्याल ते तिथे घ्यायचं. पण मी तुम्हाला एक आयडिया देतो, तुम्ही जर 100 घेतलं तर काय होईल, 100 15 भाग जाणार नाही पूर्ण, त्या अपूर्णांकात राहील, चुकणार नाही उत्तर, पण 15 पूर्ण भाग जाणार नाही. मग 10 आणि 100 भागीला जाऊन उपयोग काय, परत तुमचं उत्तर त्या अपूर्णांक मग परत सोडत बसा. त्यापेक्षा आपण बेस्ट एक काम करू, इथं दोन्हीकडे नीट ऐका, इथं दोन्हीकडे आपण अशी एक संख्या घेऊ या दोघांच्या पटीत असेल, म्हणजे दोघांच्या पाड्यामध्ये कॉमन असेल, म्हणजे एक प्रकारे असावी, एक प्रकारे असावी जी टेक्निक आहे. 15 आणि 10 या दोघांच्या पटीमध्ये 15 × 15 आणि 15 × 30 30 ही संख्या येते. इव्हन 10 पाड्यात पण धायत्री 30 ही संख्या येते. मग आपण मुद्दाम एक जुगाड लावला, काय केलं आपण, इथं आपण समजलं की 30 रुपयांना त्याने काय केलं, 15 सफरचंद 30 रुपयांना खरेदी केले आणि तेवढ्याच रुपयाला 10 सफरचंद त्याने 30 रुपयाला इकले. आपण रुपयात आता काहीतरी इमेजिन केलं, म्हणजे तुम्हाला लोकांना सगळ्यांना स्टँडर्ड फॉर्म मध्ये मला सांगण्यासाठी सोपं जाईल ते. मग आपण 15 सफरचंद 30 रुपयांना खरेदी केले आणि त्याच 30 रुपयांना आपण 10 सफरचंद विकले, याचं मिनिंग समजून घ्या. जर 15 सफरचंद 30 रुपयांना आपण जर खरेदी करतोय, याचा अर्थ आपल्याला 1 सफरचंद कसं पडणार माहितीये का, पिशवी फाटणार आणि खाली पडणार. अबे तसं नसतं बे, 15 सफरचंद 30 रुपयाला खरेदी केले तर 1 सफरचंद आपल्याला किती रुपयाला पडलं, तर 2 रुपयाला पडलं. खरेदी 2 रुपयाची झाली, खरेदी 2 रुपयांची काय झाली, खरेदी झाली, ठीक आहे. चला, आता त्याच्यानंतर विक्री कितीची केली आपण, 10 सफरचंद आपण 30 रुपयाला विकलेत, ठीक आहे, 10 सफरचंद 30 ला विकलेत आपण. चलो 10 का 30, 10 का 30, 10 का 10, 30 का 10, 30 का 10, असं काहीतरी 10 सफरचंद आपण 30 ला विकलेत. याचा अर्थ आपण 1 सफरचंद या हिशोबाने जर पाहिलं आपण, तर पूर्ण धायत्रिक 30 आपण 3 रुपयाला विकलंय, 3 रुपयाला विकलंय, फक्त आणि फक्त 3 रुपयाला विकलंय, ठीक आहे. ही बेसिक अंडरस्टँडिंग आपण आपल्यासाठी आपलं गणित आपण ऍडजस्ट करून घ्यायचं, आपल्याला स्वतःला समजून सांगायचं गणित ते. आणि 30 रुपये का घेतले, एखादा म्हणला 60 घे, भाऊ तू 60 घे ना, 60,000 रुपये घे, 60,000 रुपयाचं ते ऍडम आणि इव्हचं सफरचंद असेल, ठीक आहे. हा, मग ते जे असेल तुला वाटलं ते त्या किमतीचं घे, नाही का, 4 रुपये का पेरू, 400 रुपये का पेरू, ठीक आहे ना. वैसा कर बेटा, मुझे कुछ घेणं देणं नाही तुम्हाला, ठीक आहे. वैसे तुम्हाला फ्रेंडशिप डे है, अब तुम्हारे वो कैसे रहता है, तुम्हारे आज बहुत सारे लोग की याद आ रहेंगे तुम लोग को, ठीक है, तो कुछ तो गिफ्ट दिया रहेगा तुम लोगों ने, है क्या नहीं. हाँ, एखादा रिचार्ज मारून दिला असं तरी खुश झाले असतील लोक, है का नाही. काय रे, अभ्यास करा बे, इथं 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 रिचार्ज, स्वतःला रिचार्ज मारा, 3-3 GB नेट पॅक घ्या रोजचा, की पण लेक्चर नीट बघता येईल ना, तर परत आवाजच गुतला नाही, दिसतच नाही ना, तुम्ही ब्लर झाला आणि तुम्ही हे झाला आणि ते झाला,
आवाजच येत नाही आम्हाला. तुम स्वतःसाठी वापरावे रिचार्ज, लोकांना रिचार्ज करून देता. चला एक सफरचंद 2 रुपयाला खरेदी, 1 रुपयाला म्हणजे बघा ना, एक सफरचंद 2 रुपयाला खरेदी केलं आणि एक सफरचंद आपण 3 रुपयाला विकलं तर तुम्हाला लोकांना होणारा शेकडा नफा काढायचा आपल्याला. सो शेकडा नफा बेसिक गोष्ट, शेकडा नफा बरोबर तुम्हाला लोकांना मी कालपासून एक 15 गणित झाली याच्यावरती. काय करायचंय, फरक भागिले खरेदीपेक्षा, फरक भागिले खरेदीपेक्षा गुणिले 100 लेखांना, फरक भागिले खरेदीपेक्षा गुणिले 100. आणि मग काय करायचं, फरक कुठला फरक, या दोघातला फरक, हे 2 रुपये आणि 3 रुपये या दोघातला फरक काढायचा. मग 3 रुपये आणि 2 रुपये मधला फरक इथे लिहून दाखवतो तुम्हाला. चला 3 रुपये वजा 2 रुपये फरक. आणि खरेदी किंमत किती बघा ना, एक सफरचंद 2 रुपयाला खरेदी केली, एक सफरचंद 3 रुपयाला विकलं, मग एक सफरचंदची खरेदी किंमत काय 2 रुपये, मग इथे खरेदी 2 रुपये टाकायची आणि गुणिले काय टाकायचं, 100 टाकायचं, ठीक आहे. आणि मग 3 वजा 2 इथे 1 असेल, भागिले 2 आहे आणि गुणिले 100 आहे. आपण समजा बे एक बे, बे 5 10 इथे 50 केलं तर आपलं उत्तर आलं 50%. शेकडा नफा आपला किती आला माहितीये का, 50% नफा आला, 50% नफा आला. ही झाली आपली मेथड नंबर 1 लिहावरती कोपऱ्यात. मेथड नंबर 1 मी तुम्हाला मेथड नंबर 1 शिकवली, दिस इज अवर मेथड नंबर 1. ह्याचा अर्थ मेथड अजून पण असतील हा आहेत ना, सांगतो की तुम्ही लिहून तर घ्या. दिस इज प्युअर कन्सेप्ट, ठीक आहे. हे लिहा बरं तुम्ही, एक सफरचंद 2 रुपयाला खरेदी केलं, एक सफरचंद 3 रुपयाला विकलं, ठीक आहे. चलो 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 फटाफट 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 डन आहे, ठीक आहे. मेथड नंबर 2 सांगतो आता. मेथड नंबर 2 ठीक आहे, थोडा ऐकून घ्या सगळ्या. हे आपलं शेकडा नफा बिफा सगळं त्याचा, शेकडा नफा बरोबर काय, किमतीतला फरक, हा किमतीतला फरक असतो, ठीक आहे. फरक भागिले इथं खरेदीची किंमत असते आणि इथं गुणिले काय असते करणं 100 असतो, ठीक आहे. आता थोडा ऐका सगळ्या, मी काय करतो फक्त बघून घ्या सगळ्यांनी. आपण खरेदी कसली केली आणि आपण विक्री कसली केली ते तर सगळ्यांनी समजून घ्या, ठीक आहे. आपण खरेदी काय केलं, आपण खरेदी केले 15 सफरचंद, 15 सफरचंद आपण खरेदी केले, ठीक आहे, ठीक आहे. आणि विकले किती आपण माहिती आहे का, आपण फक्त 10 सफरचंद विकले. किती विकले, 10 सफरचंद विकले, ठीक आहे. आता एक काम करा सगळ्यांनी, हे बघा काही करून बघा प्लीज, इथं पलीकडे काहीच नाही म्हणून समजतो मी, इथं काहीच नाही, पलीकडे काहीच नाही, जस्ट एक जनरल चाललंय, थोडं समजून घ्या सगळ्यांनी. इथं पलीकडे काहीच नाही म्हणून समजतोय. आता बघा, जस्ट तुम्हाला विचारतो मी, इथं समजा 15 15 आणि 10 या दोघांच्या पट्टीत काय बघा, 15 10च्या पट्टीत काय, 15 2 30 10 3 30 बरोबर की नाही, बरोबर ना, 15 2 30 आणि इथं 10 3 30, ठीक आहे ना. मग समजा मी इथं 15 ला 2 ने गुणलं तर इथं मला 30 येते, ठीक आहे. इथं 10 ला मी समजा 3 ने गुणलं तर इथं परत 30 येते, करेक्ट ना. या प्रकारे तुम्ही लोक असं करू शकता, सफरचंदांची संख्या सेम करून घेतली, सफरचंदांची संख्या सेम करून घेतली. म्हणजे कसं केलं बघा, ऐका मी एक तुम्हाला जनरल सेन्स सांगतो, जनरल सेन्स हा, सफरचंदाची संख्या सेम करून घेतो मी, कुठानच करू नको, डोक्याला ताप नको. 15 सफरचंद समजा 1 रुपयाला खरेदी केले आणि 10 सफरचंद समजा आपण 1 रुपयाला विकले असं समजतो टाइमपास मध्ये मी, ठीक आहे ना. 15 सफरचंद 1 रुपयाला खरेदी केले आणि 10 सफरचंद 1 रुपयाला विकले असं समजतो आपण. मग आपण काय केलं, एक जुगाड लावला, देसी जुगाड. काय जुगाड लावला बघा, आपण ना सफरचंदची संख्या सेम करून घेऊ. काय करायचं, याला मग 15 आणि 10 ना दोघांच्या पट्टीत काय 30 येतो. मग 15 15 2 ने केलं मी, 15 2 ने केलं, इथं 2 2 ने गुणलं तिथे 2 ने गुणायचं, मग इथं इथे 3 ने गुणलं तर इथं पण 3 ने गुणायचं, ठीक आहे ना. किती भारी बघा ना, माझा अर्थ काय झाला, इथे 15 2 ने 30 सफरचंद झाले, किती झाले, 30 सफरचंद झाले. आणि इथं बे 1 बे 2 रुपये झाले, ठीक आहे. आणि इथं काय झालं बघा, 10 3 इथं 30 सफरचंद झाले, म्हणजे काय होतं ते बॅलन्स होतं ना ते. आणि इथं 3 1 काय झालं, 3 झालं, 3 रुपये झाले. म्हणजे आपल्याला यातून काय कळालं आता, हे बघा इथं आपल्याला अर्थ असा लागतो की 30 सफरचंद 2 रुपयाला खरेदी केले आणि 30 सफरचंद आता आपण 3 रुपयाला विकले. म्हणजे परत एकदा वन एस सेम, दोन्ही एकच अंडरस्टँडिंग आहेत, फक्त आपल्याला अंडरस्टँडिंगचे मतलब आहे. फरक काय, 2 रुपये 3 रुपयातला फरक काढायचा. मग 3 रुपये वजा 2 रुपये इथं आलं, खरेदीची किंमत आपण किमतीत आणलं ना, किंमत आहे ना, किंमत दिसते, किंमत किंमत 2 रुपयाची आणि गुणिले काय, 100, ठीक आहे. 3 आतून 2 गेलं, 1 भागिले 2 गुणिले 100, शेवटचं उत्तर आपलं परत तेच येणार आहे, 50%. क्लिअर आहे का? मग तुम्ही एकतर राईट हँड साइड इक्वल करून करा किंवा लेफ्ट हँड साइड इक्वल करून करा. मी मगाशी काय केलं तर कळलं, मगाशी वेगळं होतं पोरांनो, ठीक आहे. इथे वेगळं होतं, इथे एक सफरचंद आपण 2 रुपयाला आणि 1 सफरचंद 3 रुपयाला विकलं होतं, इथं आपण डायरेक्ट 30 सफरचंद 2 रुपयाला खरेदी केलं आणि 30 सफरचंद 3 रुपयाला विकले. ह्या दोन्ही पण मेथड एकमेकाला अल्टरनेट आहेत, परस्पर पूरक आहेत, ठीक आहे. चला मेथड 1 सांगितली, मेथड 2 सांगितली, अजून एक मेथड आहे आपल्याकडं, मेथड नंबर 3.
झालं का सांगाय. मेथड नंबर तीन, मेथड नंबर तीन वापरायची मान्य, परंतु फक्त ऐका, जर जर किंमत दिलेली नसल्यास, दिलेली नसेल तरच तरच वापरायची, हे लक्षात ठेवा सगळे. किंमत दिलेली नसेल तर आणि तर आणि तरच वापरायची, ठीक आहे. उगं कुठं पण मेथड उठलं सुटलं वापरले तसं नाही चालणार. किंमत दिलेली नसेल तरच वापरायची मेथड. मग आता मेथड काय ते बघा आता, ठीक आहे. साधं सरळ आहे. आपण किती बघा काय दिलं त्याने, 1500 आता पाठ झाला असेल, 1500 एवढ्या रुपयाला खरेदी केले, तेवढ्याच रुपयाला आपण हे खरेदी केले आणि तेवढ्याच रुपयाला आपण काय केलं, 10 सफरचंद विकले, ठीक आहे. हे खरेदी केले, ठीक आहे. आणि हे काय बाबांनो, इथं विकले. किंमत दिली का, किंमत किंमत नाही दिली. जर किंमत दिलेली नसेल तरच वापरायचं. काय करायचं फक्त आता बघा, लक्ष द्या सगळ्यांनी आता. तर शेकडा नफा इज इक्वल टू वस्तूंमधील फरक. काय करायचं बघा, वस्तूंमधील फरक भागिले विकलेल्या वस्तू, वस्तूंमधील फरक भागिले विकलेल्या वस्तू गुणिले 100, हा आपला फॉर्म्युला, ठीक आहे. काय केलं बघा जुगाड, वस्तूंमधील फरक भागिले विकलेल्या वस्तू. किंमत नाही, किंमत दिलेली नसेल, दिलेली नसेल तरच कुठेही ना, बरोबर ना. माझ्या नावाने क्रेडिट भरायला चुकलं तर परत, किंमत दिली नसेल आणि असं काय असेल ना, 1500 जेवढ्या रुपयाला खरेदी केले तेवढ्याच रुपयाला 10 सफरचंद विकले, तर असं करायचं नाही, तर कुठेही करू नका ते, ठीक आहे. वस्तूंमधला फरक म्हणजे 15 आणि 10 मधला फरक घ्यायचा. चला इकडे बघा लिहितो कसं बघा मास्तर आता ते. सो 15 आणि 10 मधला फरक म्हणजे ते 15 आणि 10 मधला फरक मी असं दाखवला. बरं, विकलेल्या वस्तू किती आहेत, विकलेल्या वस्तू किती आहेत, 15 तर खरेदी केलेल्या आहेत, विकलेल्या किती आहेत, 10 आहेत ना. बघा ना, 15 तर खरेदी केल्यात, विकलेल्या किती आहेत, 10 आहेत ना. बेटा झालं, 10 विकल्यात ना आपण, आणि गुणिले 100, गुणिले 100, ठीक आहे ना. सो 15 वजा 10 जर आपण केलं तर वरती आला 5, खाली भागिले तर 10 आहे, तर गुणिले 100 आहे. ह्यातला शून्याला शून्य गेला आणि 10 × 5 = 50%. फिर से 50 50% बेटा, 50%, 50 तोला आहे, 50 तोला, ठीक आहे. घ्या लिहून फटाफट. इथं मी काय लिहिलंय नीट वाचा, मी इथे लिहिले वस्तूंमधील फरक, इथे लिहिले विकलेल्या वस्तू, ठीक आहे. आणि तो जो फॉर्म्युला ना आपला, त्या फॉर्म्युल्यात काय माहितीये का, हे नाही, हा फरक कोणता माहितीये का, हा किमतीमधील फरक आहे, हा किमतीतील फरक आहे. कोणता, किमतीमधला फरक आहे. आणि खरेदी किंमत आहे खाली, इथं किंमत असेल तर हे, आणि जर वस्तू असेल ना डायरेक्ट वस्तू घेताना, तर वस्तूमधील फरक भागिले विकलेल्या वस्तू. पण हे कधी, जर खरेदी केलेली किंमत आणि विकलेली किंमत ही सेम असेल तर, हा फॉर्म्युला अप्लाय करता आला पाहिजे बस. चला, मग आता हे जर कळलं असेल तर तुम्हाला लोकांना, आता मी डायरेक्ट गणित घेतो, त्याला टायमर लावून देतो 1 मिनिटात, तुम्ही ते गणित मला सॉल्व्ह करून दाखवायचं. रेडी सगळेच ना, कुठली मेथड वापरायची, पहिली मेथड वापरा, दुसरी वापरा, तिसरी वापरा, काहीच विषय नाही, ठीक आहे. बरं, चौथी पण मेथड आहे, पण नको आता. काय माहिती, चौथी मेथड एवढीच आहे, किंमत 100 रुपये मानायची फक्त. 1500% 100 रुपयाला, 10% 100 रुपयाला, 100 100 मानून काय करायचं, एकाची किंमत खरेदी 100 भागिले 15, इथं 100 भागिले 10, असं करून पण करता येतं. जर डोकं चाललं नाही तर 100 मानून चालवायचं, पण थोडा अपूर्णांकात येईल, पण उत्तर सुटेल, 100% सुटेल, ठीक आहे. चला, मग ती जे 100 ची मेथड मी सांगतोय ना, ती आता तुम्हाला जे गणित केली मी त्यात दाखवतो परत, चालेल ना. हा, त्यात आपण शॉर्टकट वापरून 100 ची मेथड वापरू. चला ठीक आहे, सारखे एकाच गणितात 4 मेथड कुठं असणार का, एकच वापरायची परीक्षेमध्ये आपल्याला. थांबा 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 थांबा, हा चला हे करून दाखवा. चला, एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात त्याने 15 पेन विकले, तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती. एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात त्याने 15 पेन विकले, तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती. 15 20 25 18 झालं का. मला माहिती तुम्ही लोकांनी शॉर्टकट वापरली ती, तुम्ही इतके हुशार आहेत ना, तुम्ही लय पोहोचलेत पोहोचल, तुम्ही मास्तरला विकून आले एक दिवशी माहितीये का. फक्त लोकांनी विचारलं सांगा आम्हाला मास्तरने शिकवलं, आणि परत स्वतःच्या नावाने सांगता, आम्ही स्वतः क्रिएट केली मेथड, वा म्हणजे आम्ही येडे सगळे, ठीक आहे. रेडी का, चला कुठलं बघा आता, होणारा नफा किती, 15% 20% 25% 18%, ठीक आहे. ऑन ए मार्क, गेट सेट, गो.
89% लोकांचं बरोबर आहे. ग्रास्पिंग ले खतरनाक आहे. तुम्हाला कोण तुम्हाला असं कोण म्हटलं तुम्ही येडेत म्हणून? अबे तुम्ही इतके हुशार आहेत बघा ना, एकदा सांगितलं लगेच कळतं तुम्हाला लोकांना. विषय का तुमचा? उगो लोक तुम्हाला येडं म्हणतात असं आहे का काय? तर आम्ही येडेत उलट मास्तर लोक. आम्ही एक विषय शिकवतो नाही तर दोन विषय शिकवतो, आणि तुम्ही लोक पाच पाच दहा दहा आठ आठ विषयाचा अभ्यास करता. विचार करा तुम्ही किती हुशार आहेत सगळेजण. चलो सौरव सोदागर सर एक नंबरला आहेत, एस के भाऊ नंबर दोनला आहे, दादासाहेब आमचे नंबर तीनला आहेत. ठीक आहे, आपण आपली शॉर्टकट वापरू. एका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात त्याने 15 पेन विकले. ठीक आहे, तर त्याला होणारा शेकडा नफा. तर नफाच होणार ना, 18 पेन भाऊ खरेदी करतो 15 विकतो, तीन खिशात लपून ठेवतो. बरोबर आहे की नाही? आहे का नाही? 18 पेन खरेदी करतो तेवढ्या जेवढ्या रुपयात, 15 विकतो तेवढ्याच रुपयात, पैसे तेवढेच मिळतात भावाला. 3 रुपये 3 पेन त्याकडे शिल्लक राहतात परत्यामध्ये. किती भारी बघा ना. मग आपण डायरेक्ट काय करायचं, शॉर्टकट वापरायची. आपल्याला डायरेक्ट आताच तुम्हाला लोकांना मी सांगितल्यानुसार शेकडा नफा इज इक्वल टू, मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितलं आता काय, वस्तूंमधील फरक. किमतीतलं नाही गणित तुम्हाला, आता वस्तूंमधलं सांगतो. इथे किंमत दाखवा फक्त, किंमतच नाही कुठे दिली त्याने. वस्तूंमधील फरक, वस्तूंमधील फरक भागिले विकलेल्या वस्तू. इथं हे थोडं गडबड आहे. जनरल फॉर्म्युलामध्ये आपण इथे खरेदी किंमत लिहित असतो, पण इथं किंमत दिलेली नसल्यामुळे आपण जेव्हा वस्तू दिल्या जातील, वस्तू विनिमय असेल, तेव्हा तुम्ही लोक इथे विकलेल्या वस्तू असेल याचा, विकलेल्या वस्तू आणि गुणिले काय. सो अब देखो वस्तूमधला फरक बघा सगळ्यांनी. 18 पेन 15 पेन ठीक आहे, नीट ऐका सगळ्यांनी. 18 पेन आणि 15 पेन ठीक आहे. वस्तूमधला फरक मी तुम्हाला लिहून दाखवतो. 18 वजा 15, विकलेल्या वस्तू किती आहेत? 18 तर खरेदी केल्या भावाने आणि 15 तर विकल्यात, 15 गुणिले 100. सो 18 तून 15 गेले 3, खाली इथं 15 राहिलाय, गुणिले 100 राहिलाय. चला 3 एक 3, 3 5 15, 5 एक 5, 5 दुणे 10. उत्तर असेल तुमचं 20%. 20% शेकडा नफा असेल 20%. डन आहे. समजा एखाद्या लेकराचं ही फॉर्म्युला लक्षात न राहिला, विसरला, त्याला जनरल फॉर्म्युला माहिती आहे. जनरल फॉर्म्युला तर माहित पाहिजे बरं कमीत कमी. मग ते 100 रुपयाने तुम्हाला करून दाखवलं एकदा मी गणित, 100 रुपयाने करून दाखवतो. हे झालं का सांगा, थम्सअप द्या एकदा. तर काय म्हटलंय गणितात, 18 पेन 100 रुपयात खरेदी केले, काय खरेदी झाली बघा फक्त तुम्ही बघा, व्यवहार बघा यांचे. खरेदी अशी झालेली आहे, 18 पेन खरेदी केलेत जेवढ्या रुपयाला केलेत तेवढ्याच रुपयाला विक्री, विक्री तेवढ्याच रुपयात झाली, पण 15 पेनांची झाली. तेवढ्याच रुपयांना 15 पेन विकले गेलेत. ठीक आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. आता आपण काय करणार, आता एक तर दोघांचा लसावी आपण इथे घेऊ शकतो, नाही तर समजा एखादं म्हटलं ना असेल लसावी कशाला घेता मास्तर, आपण डायरेक्ट 100 100 मानू. बहुत 100 100 मानू, काय काय टेन्शन, 100 100 लो आपण मस्तपैकी. 18 पेन 100 रुपयाला खरेदी केले आणि 15 पेन हे 100 रुपयालाच विकले असं मानलं आपण समजा. ठीक आहे, मग आता तुम्ही काय करणार, मग म्हणून एका पेनची खरेदी किंमत बरोबर काय, तर एका पेनची खरेदी किंमत बरोबर 100 भागिले 18. क्लिअर सगळ्यांना? आणि परत विक्रीमध्ये 15 पेनची विक्री 100 रुपयाला झाली, तर एक पेन किती रुपयाला विकला भावानी, तर एक पेन 100 भागिले 15 विकला. ठीक आहे, तुम्ही याला एक स्टेप अजून सिम्प्लिफाय करू शकता बरं, तुमची मर्जी, मी करायची इच्छा असेल तर करू शकता. बघा ना याचा भाग कशाने जाईल बघायचा, कशाने भाग जाईल बघा, इथं 2 2 ने भाग जाईल, मध्ये 50 9 येईल बरोबर ना, इथं 3 3 ने भाग जाईल. तुमची मर्जी, मी करून दाखवतो चला, तुमची मर्जी बरं, करू वाटलं तर कारण असे गणित आता करावंच लागणार असं पण आपल्याला. ठीक आहे ना, समजा आपण केलं, ठीक आहे करू आपण, चला करू. कोण कोणाला कोण काय बोलते बघून, आपला विषय आपण काही करू. ठीक आहे ना, मग समजा 2 2 ने भाग दिला, इथं 2 9 18 आलं, तर 2 5 10, इथं 50 9 झालं बेटा. एक पेन 50 9 रुपये पॉइंट मध्ये आणायचं नाही, पॉइंट मध्ये आणलं की विकेट पडली आपली. एक तर पॉइंट चे, एक तर वजा बाकी बिहारचा धड येणार आपल्याला, आपला असंच ठेवा पूर्णांक तुम्ही लोक. ठीक आहे, 50 9 झालं. ठीक आहे ना, 2 9 18 2 5 10 आणि 0 50 झाला तिथे. ठीक आहे, आता इथे खाली आपण काय करू, इथे 5 ने भाग देऊ, इथं 5 3 15, तर 5 2 10 20, अरे 20 6 3 आलं, ते 20 6 3 आलं, क्या बात आहे. ठीक आहे, एवढं करून घेतलं आपण. आता एक सगळ्यांनी मी काय करतो, फक्त बेसिक 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 आपलं आपलं ट्रेडिशनल पारंपरिक सूत्र मी लावतो. आता पारंपरिक सूत्र काय माहितीये का, बेसिक वाला, की शेकडा नफा, कोणता नफा, शेकडा नफा. आता किमती आल्यात ना, हे रुपये येते ना बेटा, हे रुपये येते, हे पण रुपये येते. शेकडा नफा बरोबर काय, ऐका इथं काय करायचं, फरक, कोणता फरक, आता किमतींमधला फरक, कारण किमतीत आणला ना आपण ते. आपल्याकडे शॉर्टकट जरी असला तरी तुम्हाला ह्या मेथडने सांगू द्या एकदा, कारण आपण सेफमध्ये राहू. दोन मेथड माहिती आहेत ना आपल्याला कमीत कमी, म्हणजे बेसिक नाही, आपल्याला टेन्शन नाही, कुठले प्रश्न फिरला पेपरला तरी येणार आपल्याला. फरक भागिले इथे लिहितो आपण खरेदीची किंमत आणि गुणिले काय करतो आपण 100. आता तुम्हाला लोकांना हे फक्त किमती टाकायचे, फरक बघा बाबू. आता फरक तर काढायचा का,
फरक काढायचा आहे, नफा झालेला आहे, नफा झालाय, फरक काढायचा आहे, नफा तर झालाय. नफा कधी होतो? जेव्हा विक्री जास्त असते आणि खरेदी किंमत कमी असते तेव्हा होतो, बरोबर का? मग तुम्ही लोक आता 50/9 वजा असं नाही करणार, तुम्ही 20/3 वजा 50/9 करणार. कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे. असं कळलं पाहिजे. 3 से 18 इथं 6 येईल मिनिमम, इथं 9 5 45 इथं 5 येईल मिनिमम, बरोबर का? हे 6 मोठा आहे 5 पेक्षा, कॉमन सेन्स आहे, ठीक आहे. आणि नफा होतोय म्हणजे विक्री किंमत जास्त पाहिजे म्हणून नफा होतो, लक्षात घ्यायचं. मग आपण काय करणार इथं, फरक कसा करणार? 20/3 वजा वजा 50/9, बाबू एवढं डेंजरस आहे. आणि खरेदीची किंमत किती आहे? 50/9 आहे. इथं भागिले 50/9 आणि गुणिले किती आहे? 100. डर क्या आहे जिथे? माउंटन ड्यू. घाबरायचं नाही, उत्तर येणार, येणार म्हणजे येणार, त्याला कुणी अडवू शकत नाही. तुम्ही नाही, मी नाही, कुणीच नाही, हे विधीचं विधान आहे. उत्तर येणार म्हणजे येणार, बघायचंय. फक्त इथं क्रॉस मल्टिप्लाय करताना फक्त नीट करायचं, नाहीतर इथं 3 आहे, इथं 9 आहे, इथं एलसीएम टेक्निक माहिती नाही, तर इथं बेस 9 करू शकतो आपण. बेस 9 करू शकतो कसा? इथं बघा ना, 3 ने गुणलं वर 3 ने गुणलं, 20 3 60 होईल आणि 3 3 9 होईल, बरोबर का? याला मी असं लिहू शकतो मास्तर, इथं आम्ही 60/9 करू शकतो मास्तर, करू शकतो तर करून टाक, बघत बसू नको, करून टाक. मग 60/9 वजा इथं 50/9, ठीक आहे. लॉकडाऊन आहे, करून टाक बिंदास, लग्न करून टाका बिंदास लॉकडाऊन वाले, ठीक आहे. आणि खावाशिवा बायकोच्या, ज्याला ज्याला जिथे सुखाने जगता तुमचं लगीन झालं पाहिजे लवकर, थांबा. इथं भागिले 50/9, ठीक आहे, गुणिले 100, ठीक आहे. आता हे मी तुम्हाला सोडवून दाखवतो. झालं, हे सोडवलं, उत्तर सुटलं, आपलं विषय संपला गणिताचा, ठीक आहे. लिहून घ्या पटापट एवढी स्टेप, एवढी स्टेप. मी काय नाही केलं, 3 3 ने गुणलं वर खाली, इथं 3 3 9 20 3 60, 60/9 झाला, संपला विषय, बेसिक आहे, ठीक आहे. ह्याच्या पुढली स्टेप पुढच्या पानावरती काय राहिले भागावरती, पोरांनो इथं 60/9 वजा 50/9, तिरकस गुणाकार करायच्या फंदात पडू नका, दोन्हीकडे खाली 9 9 दिसतो बेसमध्ये, बरोबर का? मग आपण डायरेक्ट वरची स्टेप तुम्हाला लिहून दाखवतो. 60 वजा 50 आणि दोन्हीकडे कॉमन, खाली बेसला 9 आहे, ठीक आहे. आणि छेदामध्ये खाली काय माहितीये का? 50/9 आहे. क्या बात आहे, 50/9 आहे. आणि साईडला गुणिले 100 आहे. आता थोडा ऐका, इथं उडून जाईल बघा, ते काय उडून जाईल? भागिले 9 उडून जाईल. 9 9 गेला घरी, चल नी बरोबरती. 60 वजा 50 किती? 10. आणि खाली किती राहिला आपला? 50. आणि गुणिले किती आहे? 100, ठीक आहे. आता एक काम करा, 50 1 50 आणि 50 2 100 करा, 10 2 किती आला? 20%. बरं मला सांगा, एवढा फिरून नफा आणण्यापेक्षा माझी मागाची मेथड का वाईट होती का? आलता ना मागाशी 20% नफा होता ना, 20% नफा किती भारी होतं. वस्तू मधला फरक भागिले विकलेल्या वस्तू गुणिले 100, काय वाईट आहे त्यावेळी? म्हणजे एकदम गावठी सूत्र, आपलं विषयच नाही, ठीक आहे. या 20% नफा आला ना शेवटला 100, काय तीर मारला 100 म्हणून मी काय मोठं नाही केला, चमत्कार केला कुठला? चला घ्या लिहून फटाफट, हे बघून नका लिहू. आता एक कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय, उलटं दिले वाक्याचे. 40 पुस्तकांचा नाही, पुस्तकांची विक्री किंमत 50 पुस्तकांच्या खरेदी किमती एवढी आहे, तर नफा किंवा तोटा किती? लवकर लवकर, 40 पुस्तकांची विक्री किंमत 50 पुस्तकांच्या खरेदी किमती एवढे आहे. वाक्य काय नाही केलं, पहिलं वाक्य 2 नंबर टाकलं, 2 नंबरचं वाक्य 1 नंबर टाकलं. हे आपलं 1 नंबरचं वाक्य आहे, हे आपलं 2 नंबरचं वाक्य आहे. कसे येड्यात तुमच्या मानसिकतेबरोबर खेळतात बघा, कसे येड्यासारखे. इनको पता नहीं इधर छोटा दिमाग होता है, यहाँ पे उसको तान दे दे, छोटे दिमाग को तान दे दे लोग, ठीक है. चला ऑन ए मार्क, गेट सेट गो. डीजे चा ऑप्शन दिला पाहिजे, नाही गाणं बिना लावायचं यार. राईट आलं की गाणं लावायचं, डीजे फुल शांता बाय. 49% बाय. फक्त 49% का करता काय तुम्ही नेमकं? का काय लका तुम्ही एवढं सांगतोय लका तुम्हाला? मी दुसरं वाक्य 1 नंबरला, पहिलं वाक्य 2 नंबरला दिलेले, एक उलट सुलट करून दिले त्याने. हा ऐका, बोला ऐका. अमल दिवेकर सर 1 नंबरला आहेत, योगेश जाधव सर नंबर 2ला आहेत, आणि मयूर दुसरे सर नंबर 3ला आहेत, ठीक आहे. तुम्ही वाचा ना नीट, वाचत नाही तुम्ही लोक. बघा इथं वाचा नीट, तुम्ही लोक काय दिलंय? 40 पुस्तकांची विक्री किंमत ही 50 पुस्तकांच्या खरेदी किमती एवढी आहे, तर नफा किंवा तोटा किती? ठीक आहे, मी त्याला तुम्हाला नीट सरळ लिहून दाखवतो. खरेदी
आणि काय होतंय त्याला मध्ये मध्ये होते का काय होती खरेदी ठीक आहे खरेदी आणि त्यानंतर इक्री आपण आपल्या शॉर्टकटनेच करणार काही काळजी करायची नाही खरेदी कसली झाली आणि इक्री कसली झाली एकदा बघा 40 पुस्तकांची इक्री झाली इकडे बघा 40 पुस्तकं 40 पुस्तकांची विक्री झाली 50 पुस्तकांची खरेदी झाली कसं दिले येड्यात काढायला बघा म्हणून मी येड्यावानी करीत ठीक आहे परीक्षेला मी येड्यावानी करीत इकडे बघा नीट जरा सगळ्यांनी कसं केलं बघा 40 पुस्तकांची विक्री किंमत 50 पुस्तकांच्या खरेदी किमती एवढे आहे हे वाक्य केले उलट त्याने 50 पुस्तकांची खरेदी किंमत ही 40 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी आहे असं त्यांना काहीतरी वाक्य बरोबर ना उलट सुलट आहे ना बरोबर की नाही अच्छा ऑप्शन चुकीचा क्लिक झाला होता का असं आहे का हा बघू 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 आपण जे काय असेल ते बघू की आपण 50 पुस्तकांची खरेदी किंमत ही 40 पुस्तकांच्या विक्री किमती एवढ्या आहे ठीक आहे ऑप्शन म्हणजे अरे मला मला येड्यात काढताय तुम्ही लोक बे ठीक आहे ना मला सांगू तर द्या मी आता शिक लिहून झालंय मलाच येड्यात काढता ना तुम्ही लोक वा तुम्हालाच हात जोडतो तुमच्या समोर वा अबे गणित दिलं तुम्हाला मी ट्विस्ट करून आणि तुम्ही निघाले येड्यात त्यामध्ये पण आपलं शॉर्टकट काय मी आता तुम्हाला शिकवली शॉर्टकट काय बघा कुठे शिकवली शॉर्टकट आता तुम्हाला लोकांना हो का हो का हो का ओका इथं पहिली मेथड शिकवली दुसरी मेथड शिकवली तिसरी मेथड शिकवली बघून घ्या सगळ्यांनी ओका दिसतंय का तीन मेथड तुम्हाला मला वाटतं ही मेथड सगळ्यात बेस्ट तुम्हाला म्हटलं पण सगळ्यात बेस्ट मेथड आहे बरोबर की नाही सगळ्यात बेस्ट मेथड हीच वाली आपली मग तीच मेथड आपण वापरू कारण किंमत वापरायची गरज पडत नाही काय काय बघा मेथड बघा ते आता ठीक आहे मग आपल्याला आता यात शेकडा नफा होतो का तोटा होतो हे कॉमन सेन्सने कळतं कसं कळतं माहितीये का 50 पुस्तकं तुम्ही खरेदी करताय समजा 100 रुपयाला खरेदी केली समजा 100 रुपयाला खरेदी केली आणि तुम्ही 100 रुपयाला 40 पुस्तके विकताय तर तुमच्याकडे 10 पुस्तकं बॅलन्स राहतात बॅलन्स आहे का लक्षात जरा डोकं लावा जरा नीट 10 पुस्तकं बॅलन्स राहतात तुमच्याकडे बेनिफिट आहे फायदा आहे कन्सेप्ट समजून घ्या ना बे तुम्ही लोक शॉर्टकटच्या मागे लागतात कन्सेप्ट पहिले समजून घ्या मग शॉर्टकट सांगतो ना ठीक आहे तीन तीन चार चार मेथडने सांगितलं तुम्हाला एक गणित ठीक आहे एवढी मिस्टेक करता बारीक बारीक नापास होणार याच्यामध्ये वाक्य उलटे करून दिले फक्त अजून काय केलं मी नवीन याच्यामध्ये ठीक आहे आता काय ऐका इथं लिहिणार वस्तूमधील फरक तोच फॉर्म्युला आपला आणि भागिले काय माहितीये का विकलेल्या वस्तू ठीक आहे आणि गुणिले 100 ही शॉर्टकट तुम्हाला शिकवलेली ठीक आहे याच्यामध्ये भरायच्या किमती वस्तूंमधला फरक म्हणजे इथं 50 आहे इथं 40 आहे आणि 50 आणि 40 मधला फरक दाखवायचा वरती इथं मस्तपैकी आणि विकलेल्या वस्तू किती आहेत 50 आहेत का 40 आहेत विकलेल्या 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 बघा इथं विकलेल्या ए विकलेल्या वस्तू इथे हे का नाही 40 आहे इथे 40 आला पाहिजे गुणिले 100 ठीक आहे सोडवा आता 50 मधून 40 गेले 10 आलं 10/40 गुणिले जर 100 केलं तर आपला आता उत्तर काढून मोकळं होऊन जा सगळ्यांनी इथं शून्याला गेला 0 आणि इथं 4 × 1 = 4 इथं 4 × 2 = 8 आणि 4 × 25 उत्तर असेल आपलं 25% आणि इथं नफाच होणार आहे कॉमन सेन्स कळला पाहिजे माणसाला राव खरंच झालं आवाज येत असेल तर यस म्हणा एकदा नसेल तर नो म्हणा मध्ये कुठला टेक्निकल आला तर टेक्निकल एरर येऊ शकतो थोडाफार मध्ये 91.9 अरे बापरे एक मिनिट नाही थोडस मला ना ते युट्यूबमुळे असं होतं असं वाटतंय बरं मी त्यांना बोलतो अनेकडे टेक्निकल टीमला युट्यूबमुळे सगळं नेट ते युट्यूबच खेचते पलीकडं स्ट्रीमिंग चालू ना युट्यूबला पण एकाच वेळेला ठीक आहे युट्यूबवाल्यांना पण विनंती करतो तुम्ही लोक ऍप्लिकेशनला अरे बाबा सगळ्यांनी ऍप्लिकेशनला या कधी तिकडं लोड खेचलं की इथं का हे बघा असं होतं ते हा बरोबर तेच चाललं बरोबर तर ठीक आहे असो करू का रिफ्रेश एक बार आता बघा 1 2 3 हॅलो हॅलो माइक टेस्टिंग 1 2 3 एक बार बता मेरे को आवाज आ रहा है तो यस बोलो बेटा नहीं तो नो बोलो आवाज आ रहा है तो यस बोलो नहीं तो नो बोलो 96% लोकांना आवाज आला आता ठीक आहे 4% लोक थोडं सिस्टीम तुमची रिबूट मारा रिफ्रेश मारा ठीक आहे चलो 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 हे कळलं तुम्हाला लोकांना ना बेसिक कळलं सगळ्यांना एकदम मस्त मस्त का ठीक आहे आता यात थोडंसं एक तोटावाला गणित घेतो म्हणजे तुम्हाला लोकांना बरं वाटेल मलाही बरं वाटेल म्हणजे थोडंसं समाधान मिळतं ना मनाला माझ्या चला ठीक आहे तोटावाला पण गणित घेतलं आपण ठीक आहे ठीक आहे मी ते वाक्यरचना देत नाही बरं तुम्हाला डायरेक्ट सांगतोय का डायरेक्ट सांगतो चालेल ना करणार ना सगळेजण खरेदी कितीची केली आहे का एक दुकानदार होता त्याने काय केलं माहितीये का इकडे बघा सगळ्यांनी त्याने 32 पेन जेवढ्या रुपयांना खरेदी केले ठीक आहे 32 पेन जेवढ्या रुपयांना खरेदी केले तेवढ्याच रुपयांना
तेवढ्याच रुपयांना, आणि टाका त्याने तेवढ्याच रुपयांना त्याने समजा याच्यामध्ये इथं 42 पेन विकले, 42 पेन विकले, 32 रुपयाला जेवढे पेन खरेदी, म्हणजे सॉरी 32 पेन जेवढ्या रुपयाला खरेदी केले तेवढ्याच रुपयाला त्याने 42 पेन विकले. लॉस मध्ये गेला बॉस, बॉस हे गया लॉस, हो गया लॉस. 32 पेन तू घेतो 100 रुपयाला, परत 100 रुपयाला 42 विकतो म्हणजे काय, लॉस मध्ये गेला, लॉस तर धंदा आहे का ना. ठीक आहे चला करा शॉर्टकट मारा, चला आता लिया शेकडा तोटा. टेस्लाचा फॉर्म्युला मागायचा, विकलेल्या वस्तू. अरे यार मी वर खाली लिहून टाकलं ते, तुम्ही लिहा मला ते लिहायचा जीवा आलं. चला द्या तुम्ही फटाफट जीवा राहणं, म्हणजे तुम्ही पहिले लिहायचं ना, मी कशा लिहून देऊ, ऑप्शन बनवून देतो तुम्हाला मस्तपैकी मी. चला ऑप्शन 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 ऑप्शन, चलो बेटा चलो बेटा चलो, ऑप्शन 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 ऑप्शन. ठीक है रेडी आहेत क्या सब लोग. ऑप्शन नंबर एक इथे लिहितो खाली ऑप्शन, म्हणजे इथं ह्याच्यावर दाखवतो बस, तुम्हाला लोकांना दाखवत नको बिचारे गरीब, आम्हीच गरीब. ठीक आहे एक नंबर 21.40, नंबर 2 22.80, नंबर 3 23.80, नंबर 4 21.80. परसेंटेज 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 परसेंटेज. शेकडा तोटा किती, फॉर्म्युला तोच बेटा, फॉर्म्युला नाही बदलायचा. एकदा मग असं शेकडा नफा होता, मग तुम्ही इथे हे वापरलं, मी तर आम्ही खरेदी केलेल्या वस्तू घेऊ, अजिबात नाही बेटा. हेच घ्यायचं हेच घ्यायचं हेच घ्यायचं हेच घ्यायचं, ठीक आहे काळजी करायची नाही, हेच घ्यायचं. ठीक आहे चला रेडी आहेत का सगळे. ठीक आहे आता पोल घेतो बरं मी, ऑन ए मार्क गेट सेट गो. शाबाश 77% लोकांचं राईट आहे करेक्ट. चलो 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 फटाफट 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 फटाफट. अमोल भाऊ एक नंबर, योगेश जाधव सर नंबर 2 ला आहेत, मयूर दुसऱ्या सर नंबर 3 ला आहेत. ठीक आहे थोडंफार एका दुसऱ्या मध्ये सेकंड लॅग झालं तर समजून घ्या बरं पोरांनो प्लीज. आता शेकडा तोटा तुम्हाला लोकांना विचारला गेला, शेकडा तोटा तेच करायचं, याच्या दोघातला फरक काढायचा, कोणाचा 32 आणि 42 फरक. शॉर्टकट सांगितलं तुम्हाला लोकांना, 42 32 चा फरक काढला मी आणि भागिले. इथे लक्षात ठेवा आपण किंमत नाही वापरत, इथे किंमत दिली का कुठं, रुपये दिले का, रुपये रुपये दिले असते तर मी लिहिला असतं खरेदी किंमत, रुपये दिले असते लिहिला असतं खरेदी किंमत, पण रुपये रुपये दिले नाही त्यांनी, मग काय करायचं, इथे विकलेल्या वस्तू घ्यायच्या, विकलेल्या वस्तू आणि इथे गुणिले 100. चला चला 42 मधून 30 गेले, किंमत बघा रे पोरांना किंमत बघा. चला 42 मधून 30 गेले, आले 10 भागिले विकलेल्या वस्तू किती आहेत, विकलेल्या वस्तू किती आहेत, 42 आहेत ना, विकलेल्या वस्तू किती आहेत 42 आहेत, इथे 42 आलं आणि गुणिले आला इथं 100. चला आता ऐका, जेवढं होईल तेवढा भाग देऊन टाका, जेवढं जमेल तेवढा भाग देऊन टाकायचा. ह्या दोघाला भाग जाईल आय थिंक, आता 2 ने भाग देऊन टाकू. चला 2 2 4 2 1 2 इथं 2 5 10 आहे. ठीक आहे आणि मग परत पुढे काय बघा, 100 गुणिले 5 केलं की इथं 500 आलं. ठीक आहे काय घाबरायचं नाही, बिंदास राहायचं बिंदास राहायचं बिंदास. 100 गुणिले 5 केलं तर इथं 500 आलं आणि भागिले किती, आता 21 आहे. आता याला द्यायचा आहे भाग, कारण तुमचे ऑप्शन बघा सगळे पॉइंट मध्ये पॉइंट मध्ये पॉइंट मध्ये पॉइंट मध्ये सगळे. ठीक आहे आता वाटली भीती आपल्याला, मास्टर काय कळा ना आम्हाला, सुधारा ना मास्टर, आता कसं करायचं, एवढा पुढे पाडा असतो कुठं. ठीक आहे सो तुम्ही घाबरू नका, फक्त इथं बघा, फक्त बघा काय वाटतं बघा, देखो मगर प्यार से. ठीक आहे ऐका 21 आहे ना, ठीक आहे 21, एक एक दुर्की 2 तिरकी 3 चौकी 4 पाचवी 5 सही 6 साती 7 आठी 8 नववी 9 आणि 0 2 चा पाडा, 2 1 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 2 9 18 आणि 2 10 20. इथे 20 नका लिहू, इथला एक 10 म्हणून 1 वाढला ना, इथं 21. ठीक आहे झालं 21 चा पाडा तयार समोर आपल्याला.
की 10-15 सेकंद लागतील, पण उत्तर येणे ऍक्युरेट काढायचं ना आपल्याला शेवटला, कारण एवढं करायचं ह्याचा मजा उपयोगच नाही, सगळंच गेलं जमायला मग असं पण असंही गेलं ना तसं, तेलही संपलं तू पण संपलं, मग जे किमान आहे त्याचं उत्तर तर काढू आपण, आणि एवढं काय वाढवून लागायचं नाही बरं, तुम्हाला वाटतं की लय होईल वगैरे काही नाही होत, बघायचं का? चला 21 ना आपण याला भागच देऊ आपण, चला 21 च्या पाड्यामध्ये 50 40 कडे 21 दुणे 42, ठीक आहे 21 दुणे 42, 42 केलं केलं लक्षात आलं पाहिजे, इथं लक्षात घ्या 21 दुणे 42 केलं रे केलं, इथं 8 राहिला, 8 म्हणजे 80 राहिला, इथं राहिला 8 म्हणजे 80 राहिला, ऐका सगळ्यांनी, सगळा भाग द्यायची गरज पडत, 80 राहिला, तर 80 21 च्या पाड्यामध्ये 80 जवळपास हा 84 चालत नाही, 63 चालतो, मग 21 त्रिक 21 एक 21, 21 जुने 42, 21 त्रिक 63, सो 21 त्रिक 63 म्हणजे हे जे काही येईल ते जे काही येईल ते 23 पॉईंट येईल, पुढे काय येईल काही हिंदन नाही, काय आपण गेले मोठं काय वाट भेटणार का आपल्याला पुढचं काढून, आपल्याला 23 मध्ये उत्तर निघतंय ना, येऊ का ना इथं 23 मध्ये उत्तर निघतं ना, येऊ का नशीब आपलं किती भारी, 3 निघतंय ना, जर नसेल निघत तर द्यायचा भाग, मग बिंदास देऊन टाकायचा, 2 घरापर्यंत गेला विषय संपला, चला द्या भाग 8 आणि 0, ते पुढे अजून भाग जातो, थांबत नाही ते पुढे भाग जातो, अजून आपल्याला 2 घरापर्यंत थांबवायचे, दॅट्स इट, ठीक आहे, ज्याला भाग द्यायचा त्यांनी बघून बसा, बघा पाडा तुम्हाला लिहून दिलाय आणि काय भाग द्यायचा कसं सांगायची गरज नाही, तिसऱ्याच्या पद्धतीने बसा का असं उभे मांडणी नाही, मस्तपैकी 500/21 बसा देत 5-10 मिनिटं, काय गरज आहे का तेवढं, 2 दिले भाग संपला विषय, 23 जणांना उत्तर संपला, ठीक आहे चला हे झालं असेल पुढचं गणित, पुढचं 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 कोणतं घेऊ, हे झालं होतं काल आपलं, जे झालं ते रिपीट नाही करणार मी, जे झालं ते रिपीट काय करायची गरज नाही वाटत, ठीक आहे हां बरं, मी एकदा विचारतो बघा, तुम्ही लोक काल होतात ना सगळे, हे झालंय का रे बाबा नो काल, 8% सूट 15% वाट झालं का, झालं ठीक आहे, इथून सुरू झालं बघा 3 नंबर पेज आहे, ए बाबा नो ए तुम्ही नव्हता, तुम्ही काय करू शकता, जे होतं त्यांनी बोला फक्त, बाकीचे हे झालंय, चला 20% किंमत वाट, 30% सूट 20% किंमत झालंय, ठीक आहे कालच झालेलं आहे, आठवलं का 0.8 आलं होतं आपलं उत्तर, हे पाठ असेल तुमचे कालपासून लेक्चर नीट पाहिलं असेल तर, चला हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं, हे पण झालं, ठीक आहे, गिटार गिटार पण झालं, दिल में बजी गिटार झालं होतं ना काल, ठीक आहे ना, हे का 2 ऑप्शन सेम आले होते, मग तुम्हाला मी काल इथे 8 करून दिला होता, मग आपलं हे उत्तर आलं होतं, आठवतंय का सगळ्यांना, काय मेमरी आहे तुमची रे, तुम्हाला खरं आठवतंय, मजाक मध्ये घेऊ नका बरं तुम्ही, वा ठीक आहे, हे पण झालं होतं आपलं, याचं उत्तर 2000 आलं होतं, आठवतं का सगळ्यांना, ए ने बी ला विकली, बी ने सी ला विकली, सी ने वस्तू 2860 रुपयाला खरेदी केली, झालं होतं ना आपले, ठीक आहे ना, हां झालं 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 आपलं झालं होतं, ठीक आहे यस, हां 480 रुपयाला विकली असतं, आठवलं का, एका व्यक्तीने 480 रुपयाला वस्तू विकली असतं, त्याला 20% तोटा होतो म्हणजे 80, तर त्याने कितीला विकावी मग त्याला 20% नफा होईल, मग 20% नफा म्हणजे 120, आठव्या का तुमको, हे काय नाही, हो काय नाही, हो काय नाही, हो काय नाही, वाह रिव्हिजन रिव्हिजन कसली भारी, बघा ना याला म्हणतात क्विक रिव्हिजन, याला बोलतात LMR, LMR मतलब लास्ट मिनिट रिव्हिजन, ते अशी करायची असते, पण त्यासाठी वही क्लिअर पाहिजे, वही काय केलं मी, लास्ट मिनिट रिव्हिजन अशी करायची असते, जस्ट गणित काढायचं हा काय केलं मास्तर नाही, यस पुढचं बघा, हे आता सोडवलं दिसतं गिरवलं मी इथं, ठीक आहे हे झाले झाले झाले, चला हे कालच कालच केलं, 10% 150 रुपयाला, माहिती आहे का 5 रुपये 5% काल केलं होतं ना आपण, 2 मेथडने तुम्हाला करून दाखवलं, शेवटला कालचं शेवटचं गणित आहे, 11:30 12 वाजताच, हे आता केलं गिरवलं दिसतंय, हे झाले हे पण झाले आल्या आल्या, ठीक आहे झाले 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 झाले, म्हणजे आज एकच गणित राहिले, चला एक गणित करून दाखवा मला फटाफट, हे वाला गणित करायचं आता, हा प्रकारच वेगळा वे, लय खतरी पक्का प्रकार आहे, डेंजरस आहे, इथं रुपये बी दिलेत आणि ते मासिक बी दिलेत, वा एका व्यक्तीने 11 मासिके 10 रुपयांना खरेदी केल्या, वा आणि 10 मासिके 11 रुपयांना विकले, केले केले का, ₹11 मासिके ₹10 खरेदी केली आणि 10 मासिके ₹11 विकली, तर त्याला किती टक्के नफा झाला, किती टक्के नफा झाला, 11 मासिके तो ₹10 खरेदी करतो, वा बेसिक ने करा, इथं किमती दिलात बे, किमती दिलात, वस्तू बिस्तू करून ठेवू नका तुम्ही, काय ते वेगळंच करून ठेवाल माझ्या नावाने परत नाही तर, इथं किमती दिलात रुपयात किमतीत, त्याला किती टक्के नफा झाला, नफा 10%
11%, 21%, 100%. ठीक है, ऑन ए मार्क गेट सेट गो। काय उत्तर दिलं तुम्ही लोकांनी? वा, अटॅक झाला असता मला आता। वा, मधुरा तर 1 नंबरला आहे, अभिषेक भाऊ नंबर 2ला, शशिकांत कोळीसरामचे नंबर 3ला आलेत परत एकदा। फिर ठीक आहे, फिर से एक बार वेलकम सर, वेलकम टू टॉप 3। ठीक आहे, नंतर विशाल भाऊ नंबर 4, मनीषाताई नंबर 5, अजिंक्य देशमुख सर नंबर 6, योगेश पाटील सर नंबर 7, सावन सावन भाऊ नंबर 8, नाव भारी सावन भाऊ सर, आणि करण सोळंके सर आमचे नंबर 9ला आहेत, अमल देवकर सर आमचा पण 10 नंबरला। ठीक आहे, एक एक चुकलं आहे सर, कसं चुकलं काय ते बघू आपण आता। ठीक आहे, थोडासा गणित वेगळा आहे हे, थोडा तुम लोक जरा नीट वेगळा वेगळा गणित हे ठीक से देखो। जर एका व्यक्तीने 11 मासिके 10 रुपयांना खरेदी केली, ठीक आहे, 10 रुपयांना खरेदी केली आणि 10 मासिके 11 रुपयांना विकली, 11 रुपयांना विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? ठीक आहे, आता ऐका सगळ्यांनी, इकडे बघा रे, पहिलं खरेदीचं पुटाना बघा सगळ्यांनी। पहिलं तुम्हाला लोकांना नीट व्यवस्थित सांगतो, शॉर्टकट आहे माझ्याकडे, पण पहिले इज्जत मध्ये आपण गणित नीट सोडून घेऊ। आपण काय ते 11 मासिके, 11 मासिके किती रुपयांना बे? 11 मासिके तो 10 रुपयांना खरेदी करतो, 11 मासिके 10 रुपयांना खरेदी करतो, याचा अर्थ तो एक मासिक जर विचारलं तर तुम्ही त्याचं 10 चे 11 रुपयाला खरेदी करतो। क्लिअर का? क्लिअर, ठीक आहे। त्यानंतर आता विक्री बघा, विक्री कशी झाली बघा सगळ्यांनी। विक्रीमध्ये असं सीन आहे, विक्रीमध्ये त्याने म्हटले आणि 10 मासिके 11 रुपयांना विकतो। ठीक आहे, 10 मासिके लक्षात सगळ्यांनी व्यवस्थितपणे, आता 10 मासिके तो 11 रुपयांना विकतो, 11 रुपयांना विकतो भाऊ, म्हणजे तो 1 मासिक किती रुपयाला विकतो बघा सगळ्यांनी। 1 मासिक तो 11 भागिले 10 रुपयांना विकतो। आपल्याला फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं या 2 गोष्टींवरती, काय? 1 मासिक 10 चे 11 रुपयांना खरेदी करतो आणि 1 मासिक तो 11 चे 10 रुपयांना विकतो। ठीक आहे, तुम्हाला लोकांना एक एक मासिकाची खरेदी आणि विक्री किंमत भेटलेली आहे। क्लिअर सगळ्यांना काय ते बेसिक एकदम? ठीक आहे, बटन का दाबते माझेच कळत नाही, बरं एकदा मला चॅटबॉक्स मध्ये सांगा। हा काय झालं, बाहेर रडत होत, काय झालं बोला, काय आवाज? थोडंफार होऊ द्या रे, गुलीगत समजून घ्या, क्या हो रहा है आवाज का? नहीं समझा, नहीं समझा, हाँ, वाह 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 वाह, नहीं समझा, ग्रेट 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 ग्रेट, ठीक भाऊ, मी शेवटचं गणित करतोय, प्रत्येक गणितात तुम्हाला मी असं भाग देऊन दाखवलाय, प्रत्येक गणितात। ये नहीं समझा तो क्या समझा फिर, तो अभी तक क्या किया फिर इतना टाइम पे, क्या हम क्या चमचा गोटी खेल रहे थे क्या उससे इतना टाइम से? हाँ, इथं काय, इथं काय केलं दिसतं का? इथं 18 पेन 100 रुपयाला, मी इथं काय केलं, 1 पेन म्हणजे 100 भागिले 18 दिसत ना का? इथं 15 पेन 100ला म्हणजे 1 पेन 100 भागिले 5 दिसत ना? काहीतरी मजाक मध्ये आता यायचं 5 मिनिटं आधी शहाणपणा करायचं, कळलं नाही समजा करके। अरे भाऊ 18 इथं भाग देत आहे हे कळतं, एवढं सगळं करेपर्यंत काय ऑब्जेक्शन नाही, एवढं अवघड गणित तुम्ही सोडवेपर्यंत ऑब्जेक्शन नाही, इथं 20% काढेपर्यंत ऑब्जेक्शन नाही। आणि कधी जेव्हा मी शेवटचं गणित घेतोय, जेव्हा शेवटचं फायनल रिव्हिजन घेऊ म्हटलं, चला काय होते बघू आता, तर त्यामध्ये हे नाही समजा, म्हणजे 11 मासिक 10 रुपयाला, मग तुमचं 1 मासिक किती रुपयाला, इथलं 11 इकडे भागेला ते नाही समजलं, इथं वरती 10 राहिला खाली 11 आला ते नाही कळलं का? बघा जरा एकदा चेक करा, परत एकदा विचारतो बघा, 11 मासिकांची किंमत 10 रुपये, 1 मासिक किती रुपयाला, 10 भागिले 11, ठीक आहे ना? आणि मग 10 मासिकांची किंमत 11 रुपये, तर 1 मासिक कितीला, ते 10 इकडे भागिले येईल, 11 भागिले 10 येईल, कॉमन सेन्स ना, काय नाही समजलं याच्यामध्ये तुम्हाला? काय बघा, आपला आता नफा झालाय, नफा झालाय म्हणजे विक्री किंमत जास्त आहे ना, असं दिसतंय ना, हे 10 भागिले 11 उत्तर पॉइंट मध्ये असेल आणि 11 भागिले 10 उत्तर 1 पॉइंट मध्ये असेल, 1.1 मध्ये असेल, कॉमन सेन्स येतो। ठीक आहे, मग आपण आता काय करू, आपण डायरेक्टली शेकडा नफा म्हणजे टक्के नफा काढायला जाऊ। आता नफा काढताना मी काय करणार माहितीये का, या 2 किमती आहेत ना, 2 किमती, ह्यावाल्या 2 किमती यांचा फरक काढणार, त्यामध्ये मी कधी पण विक्री किंमत आधी घेणार, खरेदी किंमत नंतर घेणार, कारण नफा झालेला आहे। ठीक आहे ना, चला आपण फायनलाइज करूया, 11/10 वजा 10/11, 10/11, ठीक आहे, आणि भागिले मध्ये, आता 1 मिनिट, आता किमती मध्ये चाललंय ना,
तर भागिले कधी पण खरेदी किंमत घेतो आपण, वाटत लिहितो मी इथं तुम्हाला लोकांना डोक्यात तापणं, इथं खरेदी किंमत असते आणि गुणिले काय असतं 100 असतो. हे काय झालं, वस्तूंच्या किमतीमधील फरक, किमतीमधील फरक भागिले खरेदीची किंमत, ठीक आहे ना, आणि गुणिले 100, याला म्हणतो आपण शेकडा नफा. सो आता याला सॉल्व्ह करू आपण, 11 गुणिले 11 121, 10 गुणिले 10 10 × 10 = 100, इथं मायनस झाला 100 आणि भागिले मध्ये 10 ने 11 गुणाकार केला तर इथं आला 110, ठीक आहे ना. सो हे सुटलं आपलं काय असेल बघू पुढच्या स्टेप मध्ये काय ते. आणि खाली खरेदी किंमत किती घ्यायची, ही घ्यायची खरेदी किंमत, ही घ्यायची एका मासिकाची 10/11, इथे आलं 10/11 आणि गुणिले असेल इथे 100. एकदा थम्सअप द्या पोरांना, मांडणी कळली का, थम्सअप द्या एकदा. शाबाश, ओके, ठीक आहे. नाही मला कळतं ते मध्ये बटन दाबतात कोणते, आवाज जातोय ना, तर असेच काहीतरी टाइम पास वाले. ठीक आहे, चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. पुढची स्टेप इज इक्वल टू, लक्षात आहे सगळ्यांना, आता 121 वजा 100 आपण केलं, सगळ्यांना लक्षात आहे प्लीज. हा पोरांनो काय केलं, 121 मधून 100 मायनस केला आपण, तर काय होईल माहितीये का, इथं फक्त बघा तुम्ही लिहून घ्या स्टेप ही, कारण पुढच्या स्टेपला मी डबल लिहिणार नाहीये, डायरेक्ट पुढच्या स्टेपला जाणार मी. आता 121 मधून जर आपण 100 मायनस केला तर काय होते बघा, फक्त सगळ्यांनी इथं वरती येतो 21, वरती येतो 21 राहिला फक्त, आणि त्याला एकट्याला भागिले तर खाली 110 आहे, त्याला विसरू नका, 110 आहे, ठीक आहे. हे अजूनही मी ब्रॅकेट मध्ये ठेवतो, भागिले भागिले इथं 10/11 आहे, इथं काय खाली 10/11 नीट आहे का, सगळ्यांनी काय खाली 10/11 आहे. सो इथं खाली 10/11 अजून शिल्लक आहे आपला 10/11 असा, ठीक आहे. आणि गुणिले ना गुणिले नीट आहे का सगळ्यांनी, गुणिले ना गुणिले 100. सो ज्या ज्या लोकांना हे सोडवायला जमत नाही त्या सगळ्यांना आता मी एकदम मस्तपैकी एकदम भारी मेथड सांगतो, काय ते बघा. यात काय करायचं आहे का, आपण कलरफुल दाखवू, कलरफुल फुल कलरफुल दिखाएंगे आपण. ये जो नाही बेटा, हा जो 11 ना 11 हा पलटी मारतो वरती, 11 ना 11 हा 11 इथं पलटी मारतो, याच्या बाजूला जाऊन बसतो, ठीक आहे. आणि हा जो 110 आहे ना, तो इथं खाली ह्या 10 बाजूला गुणाकार लिहून बसतो. ही आपली मेथड शॉर्टकट, 11 पलटी मारतो 110 खाली येतो. जेव्हा तुम्हाला लोकांना सिम्प्लिफाय करायचं तेव्हावर लक्षात घ्या, 11 वरती पलटी मारतो 110 खाली येऊन बसतो. म्हणजे काय होतं नेमकं बघा, आता कोण कुठे गेलं बघा, फक्त वरती 21 राहिला, खाली मी तुम्हाला लोकांनी इथे ऑलरेडी हा जो आपला 10 बेसिकला जो दाखवला, आता मी कलर चेंज करून दाखवतो कोण कुठे गेलं, 11 वर गेला, 11 वर गेला इथं गुणिले 11, 110 खाली आला इथं गुणिले 110, आणि इथं गुणिले काय आपला बिचारा तो 100च आहे आधीपासूनचा, हा बिचारा गुणिले 100. बस हे सोडवायचं, याला जैन जे मास्टर करून टाकायचं. बघा तुम्हीच बघा किती सोपे बघायचं का, किती सोपे बघायचं का, 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, 11 × 11 11 × 11 आणि शेवटी उत्तर काय माहिती का, 21 × 21 21% नफा झाला. आता काय काय अवघड होतं, फक्त एवढंच कळलं पाहतो काय केला जुगाड. दुसरं एक मेथड आहे माझ्याकडे, सांगतो और एक मेथड आहे आपली पास, मेथड नंबर 2, हे लिहून घ्या पहिलं. लपाटापट झालं का, 21% नफा कळला सगळ्यांना, डन आहे. मेथड 2 सांगतो ऐका, फक्त काय नेमका व्यवहार झालाय तो इथं बघा. खरेदीचा व्यवहार आणि विक्रीचा व्यवहार नेमका झाला कसा तो बघा. मेथड नंबर 2 ने तुम्हाला सांगतो मी, शॉर्टकट सांगतोय, ठीक आहे. खरेदी व्यवहार कसा बघा, 11 मासिके 10 रुपयांना खरेदी केली, किती मासिके, 11 मासिके, म्हणजे आपण 11 वस्तू बोलू, 11 वस्तू 10 रुपयांना खरेदी केल्या, मासिके म्हणजे वस्तू, ठीक आहे. नंतर 10 वस्तू 11 रुपयांना विकल्या, 10 मासिके म्हणजे 10 वस्तू 11 रुपयांना विकल्या, 10 वस्तू 11 रुपयांना विकल्या, ठीक आहे. आता ऐका होणारा शेकडा नफा बघा सगळ्यांनी कसा काढतो फक्त मास्टर, शेकडा नफा बरोबर नीट बघा सगळ्यांनी काय करतो फक्त, शॉर्टकट ऐका सगळ्यांनी, शॉर्टकट अशी आहे नीट ऐका सगळ्यांनी, शॉर्टकट काय ती, याचा गुणाकार, याचा गुणाकार फक्त बघा सगळ्यांनी काय करतोय, कैसे लिख रहा खाली देख लो, 11 11 क्रॉस आ क्रॉस शॉर्टकट है फक्त, 11 11 क्रॉस करते मैं, प्लीज बघत रहा फक्त काय करते, 11 गुणिले 11 क्रॉस केलं, ठीक है. माइनस 10 गुणिले 10 क्रॉस केलं, 10 गुणिले 10 क्रॉस केलं, ठीक है. आणि भागिले मध्ये नीट आहे का सगळ्यांनी, भागिले मध्ये या दोघांपैकी, या दोघांपैकी हा 10 गुणिले 10 ना दुसरा वाला, सेकंड वाला दिसतो, सेकंड वाला त्याला खाली घ्यायचा 10 गुणिले 10, फर्स्ट ला नाही घ्यायचा खाली, सेकंड ला खाली घ्यायचा, आणि गुणिले किती 100. चला शॉर्टकट ऐका सगळ्यांनी, 11 गुणिले 11 121, 10 × 10 = 100, ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये मी अजून, भागिले 10 × 10 = 100, गुणिले किती 100 आहे, 100 ला 100 गेला, आणि फायनलाइज्ड
121 मधून जर 100 गेलं तर उतराल 21% नफा, गॅलनचा नफा पटापट विषय का गॅलन चला। पेशन्स पाहिजे, पेशन्स, शेवटपर्यंत थांबण्याचे फक्त पेशन्स पाहिजे लेक्चरमध्ये, बस काही नाही बाकी। कारण शेवटच्या बॉलला आपण 6 मारता येतो, महेंद्रसिंग धोनीकडून शिकायचं काहीतरी। ठीक आहे चला, लवकर 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 झालं डन। आता ऐका, हे झालं असेल ना तुमचं, आता आयोगाच्या गणितासकट तुम्हाला भेटणार मी संध्याकाळी। आयोगाची जुनी गणितं, UPSC MPSC MPSC जोडे असतील ना नफा तोटावाली, हां संध्याकाळी घेऊन येतो, मजा घेऊ गणितांची सगळ्या। ठीक आहे, शाम में मिलेंगे, 10:15 बजे मिलेंगे, 10:15। ठीक आहे चला, ठीक आहे आपण परत भेटतोय 10:15 वाजता, आज 10:10 PM ला आज आपण भेटतोय। ठीक आहे, या लेक्चरमध्ये नफा आणि तोटा याच्यावरती अजून काही उरलेले प्रकार जे काय असेल ते, आणि प्लस त्याच्यामध्ये आता आयोगाची जुनी गणितं, आयोगाची गणितं मस्तपैकी मजा घेऊ गणितांची। ठीक आहे चला, कोणाला काय बोलायचंय बोलून घ्या फटाफट, कुछ बोल। आता मी तुम्हाला वेळ देतो बोलायला, मला प्रॉब्लेम सांगा नेमकं लेक्चरला प्रॉब्लेम काय होतं, म्हणजे कळतं ते 100% बरोबर आहे, कळतं नेमकं काय प्रॉब्लेम होतं मला सांगा बरं। आवाज ब्रेक होतो, अजून काय होतं मला फक्त लिस्ट करतोय प्रॉब्लेम, म्हणजे तसं मला सांगायला तिकडं काय होतं नेमकं, नेमकं काय होतं मला ते सांगा। ललित भाऊ काय प्रॉब्लेम पाठवलाय भाऊ, भाऊ मला टेलिग्रामला टाक ना प्रॉब्लेम, इथं कसं लाईव्ह मध्ये घेता येत नाही मला, कारण ते कसं माझं ऑलरेडी ते शेड्यूल फिक्स असतं। ठीक आहे मला टेलिग्रामला टाक बाबा, 9773551947 ला टाकून ठेव, याच्यावर टाकून ठेव, रिलेव्हंट चॅप्टरचा असेल तर मी घेईल, काय टेन्शन नाही। ठीक आहे टेलिग्राम करा, व्हॉट्सअप करू नका, व्हॉट्सअपला 2,250 चॅट्स पेंडिंग आहेत। आवाज अडकतो, आवाज ब्रेक होतो, बरं ठीक आहे अब भी समझा, ओके और क्या, स्क्रीन ब्रेक होते, हे सगळे पॉइंट्स मी तिकडे आणण्याकडे मला सांगतो, कारण काय होते माहितीये का, तुमचं माझं दोघांचं नुकसान होतं त्यामध्ये, बाहेर फेकते हा तसं होतं, येस खूप सारी कंप्लेंट आहे बरोबर। आवाजाचाच प्रॉब्लेम फक्त बरं। भावासाहेब शिंदे सर होता, मी उपोषण सुरू केलं आहे, असं काय सगळं बोल नका कोणाला, आवाजाचाच सीन आहे ना फक्त, बाकी काय नाही ना। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा, त्या शब्दाने घोळ केला होता बरोबर, 10 रुपयाची खरेदी। आणि कदाचित एक लक्षात घ्या, हा पण शब्द महत्वाचा असतो बरं, हे बघा इकडे बघा पुराणो, हा प्रत्येकी शब्द असतो ना प्रत्येकी, हा शब्द तिथे असेल तर तुम्ही प्रत्येकी शब्द ते गुणाकार करायचा, ते त्यात पण फसतो आपण ना कधी कधी, कारण आता जे गणित आपण घेतलं ना त्यात तुम्हाला लोकांना समजा असं म्हटलंय, ज्यामध्ये बघा एका व्यक्तीने 11 मासिके प्रत्येकी 10 रुपयाने खरेदी केली तर ते 100 होतात, कळालं मी काय बोललो, ते काय होतात 100 होतात, आणि मग 10 मासिके प्रत्येकी 11 रुपयाला विकली तर ते काय होतं माहितीये का, ते 110 होतात, तर ते वेगळं आहे आणि हे वेगळ्या, तुम्हाला लोकांना कदाचित ते वाटलं असेल ना, कदाचित ते वाटलं असेल म्हणून काहीच उत्तर 10% टाकलं, भरपूर 50% लोक 10% होती वाटलं तुम्हाला तसं, खरं खरं सांगायचं इमानदारीमध्ये, हा तसं नाही करायचं ते, तसं नाही करायचं ते, ओके अच्छा 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 ओके। पण ममता तर एकदा तुम्ही रिपीट लेक्चर पाहिलं ना तर मला वाटते लेक्चर सगळं क्लिअर करणार, कळणार तुम्हाला लोकांना, कारण आपण एकदम बेसिक पासून एक एक गणित आपण 2-2, 3-3, 4-4 मेथडने करतोय तर तुम्हाला कळणार ते 100% कळणार, तुम्ही तर रिपीट पाहणार, रेकॉर्डेड पाहणार, आपल्याला लेक्चर रेकॉर्डेड मिळतात ना सगळे, एकदा तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर जर पाहिले तर रेकॉर्डेड रेकॉर्डेड सगळं पाहताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला लोकांना, फक्त तुम्ही लिहून घ्या बरं। येस येस, आता मी प्रॉब्लेम्स लिस्ट करतो बघा, हेच प्रॉब्लेम आहेत का सगळ्यांचे, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आवाज, नंबर 2 म्हणजे आवाज ब्रेक होणे, नंबर 2 ते इको, इको म्हणजे ते विको, विको विको वाले विको, ठीक आहे नंबर 3 आणखीन स्क्रीन वगैरे कधी कधी ब्लँकच दिसते, मलाही आलेत स्क्रीनशॉट काही लोकांचे, स्क्रीनच ब्लँक दिसते, आणि हे प्रॉब्लेम्स आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करू, फक्त एकच लक्षात ठेवायचं यासाठी सगळ्यात मोठं सोल्युशन म्हणजे आपलं नेट, नेटचं कनेक्शन फक्त व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी, किंवा आपलं नेट पॅक व्यवस्थित सगळ्यांनी वाच आपल्या लेक्चरसाठी जपून ठेवत चाला। ठीक आहे पोल लेट येतो त्याला पण नेट पॅक हाच इश्यू आहे, बाकी काहीच इश्यू नाही, आपल्याकडे नेटवर्क कोणतं आहे, नेटवर्क कार्ड कोणतं वापरतो आपण त्याच्यावर पण डिपेंड येते, ज्या लोकांच्या घरामध्ये वायफाय वगैरे आहे ना, वायफायने जे वापरतात ना लेक्चर बघतात ना, त्यांचं काही नाही, त्याला पोल एका सेकंदात येतो म्हणजे येतो पोल त्या लोकांना, ज्याला पोलच येत नाही हा ऑटोमॅटिक एक्झिट होणार बरोबर, हा ते पण आहे एक्झिट, आपोआप एक्झिट होतंय, ते एक्झिटचा प्रॉब्लेम हा सर्व्हरचाच प्रॉब्लेम आहे, सर्व्हर लोड झाला की एक्झिट मारतं आपोआप ते तुम्हाला लोकांना,
हो यस। हाँ जिओ 4G चालतंय व्यवस्थित, जिओ 4G चालतंय, काहीच प्रॉब्लेम नाही। यस मास्टर स्ट्रोक। एकदा काय करा, हे नेटपॅकचा इश्यू सॉल्व करून घ्या तुम्ही लोक, जरा चांगलं नेटपॅक वगैरे घ्या जरा तुम्ही दिवसाला। जर समजा आपण 5 आणि 6, कमीत कमी तुम्ही लोक 6 ते 7 एज्युकेटर लोकांचे लेक्चर पाहता दिवसाला, पाहता ना बरोबर ना, एवढे 5-6 एज्युकेटर लोकांचे तुम्ही, राठोड सरचं पाहता, माझं पाहता, किरण गायकवाड सरांचं पाहता, परत आणखीन अजून मला वाटतं कोलते सरांचं पाहता, एवढ्या सगळ्यांचं जर लेक्चर तुम्ही लोकांनी पाहिलं तर नेटपॅक राहील का शिल्लक? आणि परत त्यात काय होतं, माझं लेक्चर असतं रात्री पर संवाद आला सगळ्यांचं, शेवटला म्हणजे समारोप मीच करतो दिवसाचा, अख्ख्या दिवस सगळा दिवस मी समाप्त करतो रात्रीचा, त्यात काय होतं परत मग परत त्या लेक्चरला आला तुम्ही लोकांनी, शेवटला सगळा अख्खा नेटपॅक तुमचा संपलेला असतो आणि तुम्ही लोक येता शेवटला 64 KBPS ला, आणि त्या 64 KBPS मध्ये परत त्या माझ्याच लेक्चरला बिनकामाचे बटन दाबतं, नाही आवाजच येत नाही, दिसतच नाही, असं नाही तसं नाही, थोडं नेटपॅक जरा नीट ठेवा तुम्ही लोकांनी सगळ्यांनी। चला एअरटेल इज बेस्ट, एअरटेल इज बेस्ट, तुमचं जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लोकांनी चांगलं नेटवर्क घ्या बरं, एअरटेल चांगलं आहे ना, ठीक आहे एअरटेल घ्या मग, काय प्रॉब्लेम नाही, एअरटेल घ्या, कारण ते आता जिओ ले लोकांकडे झाले, ते ले लोकांकडे झाले परत ते त्या सर्व्हरला तिकडे लोड येत असेल त्यांच्याकडे। चलो टाटा, आपण किती वाजता भेटूया आता परत? आपण हा वायफाय घ्या, 55 MBPS 500 रुपये मध्ये मिळतं, वायफाय घेऊन टाका बेस्ट। गर्दी असते लेक्चरला म्हणून बसायला जागा मिळत नाही। इथे पण बसायला जागा मिळत झाली, आता ते आतमधून बाहेर फेकते डायरेक्टली, जागाच नाही म्हणते, जावा बाहेर लोड आला सिस्टमला आता। ठीक आहे चलो टाटा, आपण फिर मिलेंगे 15 बजे आयोग के क्वेश्चन के साथ, टाटा। टिकोना टिकोना घेऊ नका, टिकोना जाऊन टाका, टिकोना घेऊ नका तुम्ही लोक, पहिले सुना टिकोना घेऊ नका बे, निलेश भाऊ टिकोना घेऊ नका तुम्ही, निलेश तिवारी सर टिकोना घेऊ नका, काही पहा जिओ फायबर घ्या वाटलं तर, जिओ गिगा फायबर घ्या। हा अजित सर म्हणतात गरीबाला वायफाय नाही परवडत, हा 2 रिचार्ज लय परवडतात तुम्हाला लोकांना, 2 रिचार्ज, त्या 2 रिचार्जच्या 1.5 रिचार्जची किंमत मध्ये वायफाय कनेक्शन मिळून जातं। मतदारसंघ फुल झाला। टिकोना टिकत नाही म्हणून त्याचं नाव त्याने टिकोना ठेवलंय, म्हणजे आपण म्हणतो ना टिकोना टिकोना टिकोना, ते म्हणते तिकडे टिकतच नाही ते। चला लेक्चर मध्ये एखादा कुठला डाऊट राहिला असेल तर एकदा रिपीट टेलिकास्ट पाहून घ्या आणि सगळे डाऊट क्लिअर करायचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय, काही काळजी करू नका, फक्त पाढेपाठ करा, बाकी काही नाहीये, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त पाढेपाठ करा। चलो टाटा। यस यस चलो टाटा 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 टाटा। ऑफलाईनचं बघू आपण, आता सध्या ऑनलाईन करत राहतो मी लोक, हाय मी आता अनेकडे वर लाईफ टाईम कॉन्ट्रॅक्ट आहे, आपलं टेन्शन घ्यायचं नाही, चला टाटा।